डर्मॅटोग्लॅफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट ही जी आहे याच्यातून अशा काही गोष्टी आपल्याला कळू शकतात की ज्या मेडिकल सायन्स, ॲस्ट्रॉलॉजी, सायकॉलॉजी, सायकियाट्रीमध्ये कधीही कळू शकणार नाहीत. हे विधान धाडसी वाटेल पण आय रिअली मीन इट. ओके, तुम्हाला काही उदाहरणं पण मी सांगेन आजच्या माझ्या या सेशनमध्ये. तुम्हाला सांगतो, मला काही वर्षापूर्वी चंदनाची ॲलर्जी होती. आता चंदनाची ॲलर्जी म्हणजे काय व्हायचं ते पण सांगतो तुम्हाला. चंदन ॲक्च्युली थंड म्हणतात, बरोबर, पण मला चंदन लागलं ना अंगाला, म्हणजे दिवाळीला आपण ते उटणं वगैरे लावतो ना, तर माझ्या अंगावरती असे मोठे मोठाले फोड उठायचे, त्या फोडामध्ये पाणी व्हायचं आणि मी लिटरली 4-5 दिवस असं बाहेर पडू शकायचं नाही, इतकी आपण ज्याला म्हणू की अंगाची लाही लाही होणं वगैरे हे सगळे प्रकार व्हायचे. आता ह्याच्यामध्ये डॉक्टरना विचारलं, त्यांनी काही औषधं दिली वगैरे, तर त्याचा काही परिणाम झाला नाही. ओके, ज्या वेळेला मी हे माझं ॲनालिसिस केलं DMIT आणि त्या व्यवस्थित शिकू म्हणजे त्याचं काउन्सिलिंग झाल्यानंतर मी हा सगळा शिकून घेतला हा प्रकार, त्यावेळेला मला रिअलाईज झालं की माझी अमुक अमुक एनर्जी जी आहे ही डी चॅनलाइज झाल्यामुळे मला ही ॲलर्जी झाली आहे. आणि मग त्या एनर्जीशी कनेक्टेड जी ॲक्टिव्हिटी होती ती ॲक्टिव्हिटी मी करायला सुरू केल्यानंतर विदाउट टेकिंग एनी मेडिसिन माझी चंदनाची ॲलर्जी गेली. आणखीन एक तुम्हाला मी उदाहरण सांगेन की माझ्या एका मित्राला सुरणाची ॲलर्जी होती. सुरणाची, आता सुरणाची ॲलर्जी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर सुरणाची भाजी खाल्ल्यानंतर किंवा किस खाल्ल्यानंतर त्याला त्रास होत असेल. नाही, त्याला समोर सुरण ठेवलं की अंगावर फोड यायचे. आता ह्याला काय उत्तर देऊ शकतो आपण, कुठल्या सायन्समध्ये उत्तर आहे ह्याला, तर DMIT मध्ये आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या एनर्जीज आपल्याला ज्या वेळेला कळतात त्यावेळेला कुठली एनर्जी डी चॅनलाइज झाल्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात या सगळ्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन मिळतं. आणि हे कशाच्या आधारे सांगतो, तर ह्या शास्त्राचा अभ्यास करून सांगतोय. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे शास्त्रच असं सांगतं मुळात की प्रत्येक माणसाच्या हातावरच्या प्रिंट्स वेगळ्या आहेत. जगात इतके करोड लोक राहतात पण एका माणसासारख्या दुसऱ्या माणसाच्या प्रिंट असू शकत नाहीत. म्हणजेच परमेश्वराने म्हणा, निसर्गाने म्हणा, प्रत्येक माणसाला वेगळं बनवलंय पण आपल्याला आपलं वेगळेपणच माहीत नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे. आणि प्रत्येक माणूस जेव्हा वेगळा आहे या पद्धतीने आपण बघतो याच्याकडे, त्याच्यामुळे असं काही प्रायोगिक तत्वावरती काही जेव्हा आपण रेमेडीज सांगतो त्या इथे लागू होत नाहीत. म्हणून ह्याला काही लोक मान्यता देत नाहीत किंवा हे शास्त्रच नाही आहे, ह्याला काही बेसच नाही आहे असं जे म्हणतात लोक, त्याच्या मागचं कारण खरं हे आहे. पण मी तुम्ही जर माझा मी परवाच पाठवलेला लेख वाचला असेल तर मी ह्या सगळ्या मंडळींना मी जाहीर आव्हान दिलेलं आहे की तुम्ही माझ्याकडनं ॲनालिसिस करून घ्या आणि मगच बोला. नुसतंच तुम्ही कोणाचं तरी काहीतरी ऐकून किंवा कोणाकडून काहीतरी अनुभव आला म्हणून बोलू नका. बिकॉज मी ह्या क्षेत्रात इतके वर्ष काम करतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रिझल्ट्स दिलेत. नुसतं काम नाही करत आहे, काम करणारे भरपूर जण असतात. रिझल्ट्स मिळालेत का कोणाला? तर रिझल्ट्स दिलेत म्हणून काही गोष्टी मी ठामपणे तुम्हाला सांगतोय. असं झालं पण ते आव्हान कोणी स्वीकारलं नाही. मला माहिती होतं कोणी स्वीकारणार नाही, कारण ते स्वीकारायला सुद्धा दम पाहिजे. ओके, आणि मी ज्या कॉन्फिडन्सनी त्यांना आव्हान दिलं होतं ना, त्याच्यावरूनच त्यांना लक्षात आलं की इथे आपलं काही चालणार नाही आहे, आपण गप्प बसलेलं बरं. चिकार जणांचे फोन आले पण कोणाची पुढे येऊन बसायची ताकद नाही झाली. तर असं हा सांगायचा मुद्दा काय आहे की निसर्गाने तुम्हाला दिलेल्या एनर्जीजनुसार तुम्ही कसं असायला हवंय हे सांगणारं हे शास्त्र आहे. मग जितके तुम्ही तसे असाल तितके प्रॉब्लेम्स कमी. म्हणून ह्याच्यात गंमत काय माहिती का, की आपण जसं भविष्यवाणी ऐकायला जातो की नाही, त्याच्या त्या मानसिकतेत हे ऐकायचंच नसतं काउन्सिलिंग. म्हणजे भविष्यवाणी ऐकायला जातो तेव्हा आपण काय काय अपेक्षेने जातो, तर आपल्याला काहीतरी असं सांगतील ते, तसं सांगतील वगैरे, बरोबर. म्हणजे आपण काहीतरी एक्सपेक्टेशन्स कॅरी करत असतो. तर माझ्याकडे मुळात माणसा मला इनपुट काय द्यायचा नाही ही माझी पहिली अट आहे. दुसरी गोष्ट की मी कोणाला काही विचारत नाही. आणि काउन्सिलिंग जेव्हा दिलं जातं त्यावेळेला मी हे सांगतो की मी जे आता तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये काय मॅच होतं काय मॅच होत नाही ह्या अँगलनी हे ऐकायचंच नाही, कारण ते महत्त्वाचं नाहीच आहे. किंवा तुम्हाला काय पटलं मी काय सांगितलं त्यातलं किंवा काय पटलं नाही हे पण महत्त्वाचं नाही आहे. कारण तुम्ही आत्तापर्यंतचा जो काय तुमचा जीवन प्रवास आहे त्याच्या अनुषंगाने तुमच्या अनुभवाशी सगळ्याची सांगड घालून हे ॲनालिसिस जर ऐकाल तर मी जे सांगतोय ते खूप वेगळं वाटेल तुम्हाला.
आणि तुम्हाला ऐकायला काय आवडणार आहे ते मी सांगणारच नाही आहे. मला हा रिपोर्ट काय सांगतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो इथे महत्त्वाची गोष्ट काय येते की इनपुट काहीही नाही, काहीही प्रश्न नाही, काहीही नाही, फक्त फिंगरप्रिंट्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरती साधारणपणे 2-2.5 तासाचं काउन्सिलिंग दिलं जातं. काहीही माहीत नसताना फक्त मी वय बघतो आणि स्त्री आहे का पुरुष आहे एवढंच बघतो, कारण त्यानुसार आपल्याला काही वेळेला उदाहरणं द्यायची असतात. आता हे जे मी एनर्जीज हा शब्द सारखा वापरतोय, तर हे एनर्जी सायन्स आहे. आपल्याला निसर्गाने जशा जन्मजात एनर्जीज दिलेल्या आहेत त्याच्यानुसार जर आपण नसू तर आपल्या आयुष्यात समस्या जास्त असणार आहेत. मग हेल्थ रिलेटेड असतील, वेल्थ रिलेटेड असतील किंवा रिलेशनशिप रिलेटेड असतील. आता आपण नसू म्हणजे तसं कळत न कळत होतं, कारण आपल्याला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कसे आहात हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कसं असायला हवंय ते समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आवश्यक ते बदल स्वतःमध्ये करायचे. हे स्वतःमध्ये बदल जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेला आजूबाजूला आपोआप बदल व्हायला लागलेले अनुभवायला येतात. म्हणून एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याला जे दिसतंय समोर ते जर चांगलं असेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला दिलेल्या एनर्जीचा म्हणजे चॅनलाइज्ड स्वरूपातला तो आउटपुट आहे. आणि आपल्याला जे दिसतंय ते समजा वाईट असेल तर तो डीचॅनलाइज्ड एनर्जीचं ते प्रतिबिंब आहे असं. तर आता बघा, ह्या शास्त्रातली सगळ्यात गंमत काय आहे ती तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक एनर्जीच्या दोन बाजू आहेत, एक पॉझिटिव्ह बाजू एक निगेटिव्ह बाजू. जी एनर्जी एखाद्या व्यक्तीला स्पिरिच्युअल लीडर बनवू शकते, काउन्सिलर बनवू शकते, फिलॉसॉफर बनवू शकते, सायकॉलॉजिस्ट बनवू शकते, तीच एनर्जी एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाऊन पूर्णपणे व्यसनी बनवून पूर्ण नैराश्यग्रस्त बनवू शकते. सेम एनर्जी आहे, लक्षात घ्या. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही एकाच एनर्जीचे इम्पॅक्ट्स आहेत आणि आपल्याला माहिती नसल्यामुळे सगळी गडबड होते. जी एनर्जी एखाद्या व्यक्तीला अतिशय चांगला सोशल वर्कर किंवा चांगला लोकनेता बनवू शकते तीच एनर्जी त्या व्यक्तीला तुसडा किंवा माणूस घाणा बनवू शकते. जी एनर्जी एखाद्या व्यक्तीला चार्टर्ड अकाउंटंट बनवू शकते, गणितज्ञ बनवू शकते, तत्ववेत्ता बनवू शकते तीच एनर्जी त्या व्यक्तीला खोटारडा, संशयी किंवा सतत दुसऱ्यावरती आरोप करणारा बनवू शकते. जी व्यक्ती एखाद्याला उत्तम स्पोर्ट्समन किंवा उत्तम आर्टिस्ट किंवा अगदी उत्तम पायलट बनवू शकते तीच एनर्जी एखाद्या व्यक्तीचे सतत अंदाज चुकवते. वेळेच्या बाबतीतले अंदाज चुकतात, सिच्युएशनच्या बाबतीतले अंदाज चुकतात, माणसांच्या बाबतीतले देखील अंदाज चुकतात. बघा, एनर्जी सेमच आहे. जी एनर्जी एखाद्या व्यक्तीला उत्तम चित्रकार किंवा शेफ बनवू शकते, शिल्पकार बनवू शकते तीच एनर्जी एखाद्या व्यक्तीला पाकिटमार बनवते किंवा चोर बनवते. जी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला बॉडी बिल्डर किंवा मार्शल आर्टमधला एक्सपर्ट बनवू शकते तीच एनर्जी एखाद्या व्यक्तीला प्रचंड आळशी, ओव्हरवेट असतात ना मंडळी, तशी बनवू शकते. जी एनर्जी एखाद्या व्यक्तीला वक्ता किंवा लेखक किंवा मोटिवेशनल स्पीकर बनवू शकते तीच एनर्जी त्या व्यक्तीला शिव्या घालणारा भाई बनवू शकते, लक्षात घ्या. जी एनर्जी एखाद्या व्यक्तीला गायक बनवू शकते, वादक बनवू शकते, नृत्य कलाकार बनवू शकते तीच एनर्जी त्या व्यक्तीला आधीच्या काहीतरी आठवणी येऊन चिडचिड करणारा, रडणारा अशी बनवू शकते. जी एनर्जी एखाद्या व्यक्तीला उत्तम फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, ॲक्टर किंवा एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट किंवा प्रगतशील शेतकरी बनवू शकते तीच एनर्जी एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ॲलर्जिक बनवू शकते. जी एनर्जी एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या चुका शोधून मोठा शास्त्रज्ञ बनवते, जसं गॅलिलिओनी सांगितलं की त्याचं जेव्हा घर जळून गेलं तेव्हा तो शांतपणे बघत होता आणि त्याला जेव्हा विचारलं की बाबा अरे तुला काय वाटत नाही का, तो म्हणाला नाही की माझे सगळं अयशस्वी प्रयोग जे आहेत ना त्यांची आज जळून राख झाली आहे, आता नव्या म्हणजे मला काय करायचं नाही आहे ते कळलंय, त्याची राख होऊन गेली, आता मला काय करायचं आहे तिकडे मला फोकस करायला फार बरं झालं. अशी एनर्जी तीच एनर्जी त्या व्यक्तीला फक्त दुसऱ्यांच्या चुका काढणे म्हणजे चांगलं काही बघायचं नाही, वाईट काय आहे तिकडेच पॉईंट आउट करायचं अशी बनवते. म्हणजे आता मी काय सांगितलं बघा की एकाच एनर्जीच्या दोन बाजू आहेत. तर याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, की आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स दिसत आहेत कुठल्याही व्यक्तीमध्ये तर ते प्रत्यक्षामध्ये स्ट्रेंथ असते त्या व्यक्तीची
पण यूज्ड इन अ रॉंग वे अशा पद्धतीने. म्हणजेच थोडक्यात इथे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो ह्या सायन्सच्या माध्यमातून कितीही गया गुजऱ्या माणसाला आपण बाहेर काढू शकतो जस्ट बाय धिस अनालिसिस. आणि फक्त म्हणजे काहीही न बघता, नो सेकंड सिटिंग, नथिंग. ओके, बरं, हे मी इतक्या कॉन्फिडेंटली सांगतोय याचा अर्थ की मी हे केलंय, बरं का? असं होऊ शकेल असं नाही मी म्हणत आहे, हे होत आहे, हे झालंय. ओके, आता गंमत काय होते माहिती आहे का? आपल्याला आतापर्यंत लहानपणापासून ज्या काही गोष्टी आपण बघितल्या, मी तुम्हाला एक गंमतशीर किस्सा सांगतो माझ्या लहानपणी बघितलेला. मी ज्या वेळेला शाळेत जात असे त्यावेळेला नेहमी रस्त्यावरती एक ज्योतिषी बघायचो मी. तुम्ही सुद्धा असे कदाचित पाहिले असतील बघा, की रस्त्यावर ज्योतिषी बसलेले असतात, ते पोपट घेऊन वगैरे काहीतरी. आणि मग तो काहीतरी, आपण तिथे जाऊन बसलं की तो काहीतरी पोपट आत म्हणजे काहीतरी कागद काढतो वगैरे, आणि मग तो माणूस काहीतरी सांगतो. किंवा इवन हस्तरेषा बघून सांगणारी वगैरे, रस्त्यावर बसणाऱ्या माणसांविषयी मी बोलतोय. तर असं एकदा मी ऐकलं आणि मी शाळेत जाणारा विद्यार्थी होतो, मी बाजूला थांबून बघितलं हा काय सांगतोय ते. तर त्यांनी मला हटकलं, काय रे तुला काय पाहिजे, चल तिकडे. म्हटलं नाही मी ऐकतोय तुम्ही काय सांगता ते. आणि तो सांगत होता की साहेब तुम्ही असं केलं ना तर तुमची गाडी येईल, बरं का? तुम्ही अमुक केलं तर तुमची ह्या कालावधीमध्ये तुमचा बंगला होईल अमुक तमुक वगैरे. सगळं ठीक आहे, तो गेला. मग मी त्याला विचारलो, म्हणजे एक प्रश्न विचारू का तुम्हाला. तर म्हटलं तुम्ही इतरांचं भविष्य घडवता किंवा इतरांच्या जीवनामध्ये केव्हा काय चांगली सिच्युएशन्स येऊ शकतील हे तुम्ही सांगू शकता, मग तुम्ही रस्त्यावर का बसलाय? तुम्ही असं का नाही की बाबा तुमचं छान ऑफिस आहे आणि लोक तिथे तुमची अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला भेटायला येत आहेत तुमचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी, असं का नाही आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी समाधानकारक नाही दिलं. त्यांनी मला असं सांगितलं की नाही नाही, आमचा जन्म आहे ना, माझा जो काय हे माझ्या कुंडलीमध्ये असंच आहे की मी फक्त समाजसेवा करायची आणि लोकांचं भलं करायचं, माझ्या कुंडलीमध्ये हे नाहीच आहे. म्हटलं ही गोष्ट मला हजम कधीच होणार नाही, म्हटलं कधीच होणार नाही ही गोष्ट. तर ह्याचं उत्तर आता मी तुम्हाला सांगतो. ह्या प्रश्नाने मला इतकं हैराण केलं होतं की असं कसं असेल, असं कसं असेल. ज्या वेळेला मी स्वतःचं अनालिसिस केलं 2010 त्यावेळेला मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि ते उत्तर असं आहे की जी एनर्जी दुसऱ्याचं भलं करण्यासाठी आपण वापरतो, तर ती ज्या वेळेला दुसऱ्याचं भलं करण्याच्या इंटेन्शनने वापरतात तेव्हा त्याला रिझल्ट मिळणारच आहेत. ही झाली एक बाजू फक्त. पण तेच जर समजा आपल्याला स्वतःवरती वापरायचं असेल, म्हणजेच आपण बघा खूप जणांना, मित्रांना, मैत्रिणींना आपण सल्ले देतो, बरोबर, खूप जणांना देत असतो आपण, फुकट सल्ले द्यायची आपल्याला हौस पण असते आणि आपण सगळ्यांना सल्ले देत असतो, असं झालंय का मग असं कर, तसं झालंय का मग तसं कर. आणि कधी कधी आपण असं काहीतरी हसी मजाकमध्ये सांगून जातो, पण ती व्यक्ती समोरची ती गोष्ट सिरियसली घेते, ॲज इफ गुरुमंत्र आहे, आणि त्या व्यक्तीला खरोखर रिझल्ट्स मिळतात. हे तुम्ही प्रत्येकाने अनुभवलं असेल. पण सेम सिच्युएशन जर स्वतःच्या आयुष्यामध्ये आली आणि आपण त्याला किंवा तिला जे काय सांगितलंय ते जर स्वतःवरती इम्प्लिमेंट करायला गेलो तर दॅट सिम्पली डझंट वर्क्स. का असं होत असेल? तर याचं त्याचं उत्तर असं आहे की ते जर का तुम्ही स्वतःवरती अवलंब त्याचा करणार असाल तर तुम्हाला निसर्गाने ज्या ज्या दुसऱ्या ऊर्जा दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुमच्या वेल प्रॉपरली चॅनलाइज असल्या पाहिजेत. तुमची पर्सनॅलिटी ही निसर्गाशी इन ट्यून असली पाहिजे, ती गरज आहे त्याची. इफ यू आर लाईक दॅट, मग तुमच्या स्वतःवरती सुद्धा हा त्याचा सकारात्मक परिणाम होतो. लक्षात आलं? सो माय वे ऑफ ट्रेनिंग म्हणा किंवा माय वे ऑफ काउन्सिलिंग हे असं आहे की आपलं भलं झालंच पाहिजे, तरच आपण व्यवस्थित पद्धतीने दुसऱ्याचं भलं करू शकतो. आपण काही संत नाही आहोत आणि आताच्या रिक्वायरमेंट वगैरे लक्षात घेता ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या गरजा भागवून व्यवस्थित आपण तृप्त असलं पाहिजे. ते तृप्त असल्यानंतर जे काही आपण इतरांना गायडन्स देतो त्याच्यामध्ये काहीतरी दम येतो. मला स्वतःलाच माझ्या खिशामध्ये काही नाही, मला स्वतःलाच कळलेलं नाही मला जीवनामध्ये काय करायचं आहे. आणि जर का आपण दुसऱ्याच्या जीवनाला दिशा देत बसलो आणि खूप चांगलं मला स्पीकिंगचं स्किल आहे आणि मी हे करत बसलो, असे अनेक जण आहेत बरं का आता मार्केटमध्ये, अतिशय सुंदर बोलतात, अतिशय सुंदर काय करतात, पण तुम्ही त्यांच्या घरात जाऊन जर बघितलं तर हा जो माणूस दुसऱ्याला सांगतो तू कसं करोडपती व्हायचं तर त्याची स्वतःची कंडिशन फार बेकार असते. मग त्याच्यावरती उत्तर असं दिलं जातं की नाही माझं हेच करण्यासाठी जन्म आहे, तर द आन्सर इज बिग नो. त्याला माहिती नाही आहे माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये हे जर करायचं असेल किंवा मला स्वतःला जर प्रॅक्टिकल रिझल्ट पाहिजे असतील तर मी काय करायला पाहिजे. तर इथे ही खूप अडचण येते. आणि ह्या ज्या एनर्जीज आहेत की मेंदूचे 10 आणि आपली 10 बोटं, ओके, सो मल्टिपल इंटेलिजन्सेस हा जो प्रकार डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी शोधून काढला, तर त्यांनी 8 इंटेलिजन्स वेगळे वेगळे असतात असं सांगितलं. ओके, आता डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांचा फिंगरप्रिंट अनालिसिसशी काहीही संबंध नाही आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ते फक्त मल्टिपल इंटेलिजन्सचे संशोधक आहेत
आणि त्यांनी फक्त हे संशोधन केलं की एकाच पद्धतीचं शिक्षण सगळ्यांना सरधोपट मार्गाने देऊन चालत नाही, कारण काही लोक ह्याच्यात हुशार असतात, काही लोक त्याच्यात हुशार असतात. सिंपल. ओके. मग हे जे फिंगरप्रिंट अनालिसिस हा प्रकार आहे, हा त्याच्या पुढचा प्रकार आहे. कारण आपल्याला मेंदूचे 10 कप्पे आहेत, 10 कप्प्यांमध्ये त्या 10 कप्प्यांची फंक्शन्स वेगळी वेगळी आहेत, जी की आपली बोटं रिप्रेझेंट करतात. बोटांवरचे जे पॅटर्न्स आहेत, शंख, चक्र, आपण आपल्या परीने त्याला जे काय म्हणतो ते, तर ते रिप्रेझेंट करतात मेंदूचे 10 कप्पे. आता काय झालंय, मी आतापर्यंत बोललो ना, इतकं सुद्धा खूप जणांना काही माहिती नसल्यामुळं काहीतरी ह्याच्यातून मस्त पैसे कमवायच्यात अशा ह्यांनी जी मंडळी शिकली आहेत ना DMIT, त्यांना दुकान बंद करावं लागलंय. याचं कारण की, आणि त्यांनी बंद केलं हे फार चांगलं झालं, हे पण मी सांगतो तुम्हाला. कारण एखाद्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या कुठल्या तरी विषयाला जेव्हा तुम्ही हात घालता, तेव्हा प्रत्येक जण हा त्याच्यामध्ये व्यवस्थित शिकलेला असला पाहिजे. कारण अर्धवट शिक्षण, अर्धवट माहिती, मटेरियल तर काही नाही आहे मार्केटमध्ये, अशा परिस्थिती आणि संकल्पना क्लिअर नाही आहे, त्याच्यामुळे काय करणार काय. तर 10 बोटं रिप्रेझेंट करतायत 10 वेगळे इंटेलिजन्सेस, हे शास्त्र हे सांगतं. आता काय होतं की खूपशे, मी का हे का सांगतोय, बिकॉज प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांचं कुठे चुकतंय हे पण बघायला पाहिजे ना आपण. आपल्याला असं आहे की खूप लोक पाहिजेत हे करणारी, खूप लोक असायला हवी आहेत, कारण त्याच्याशिवाय आपण जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचूच शकणार नाही. तर होतंय असं की युजली हा रिपोर्ट फक्त करिअर गायडन्ससाठी रेफर करतात, आणि रिपोर्टमध्ये जो काही करिअरचा ग्राफ दिसतो त्याच्याप्रमाणे सांगतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. पूर्णपणे चुकीचं म्हणतोय मी, आणि हे मी किती कॉन्फिडेंटली सांगतोय लक्षात घ्या. काय होतं ह्याच्यामध्ये माहिती आहे का, की ह्याच्यामध्ये काही पार्ट्स आहेत, जसं की लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन हा एक पार्ट झाला, त्याच्यानंतर कोशंट हा एक पार्ट झाला, मल्टिपल इंटेलिजन्सेस, बिहेवियरल पॅटर्न्स, ओके, असे अनेक त्याच्यामध्ये वेगळे कप्पे आहेत म्हणू आपण ह्या रिपोर्टमध्ये. आता काउन्सिलिंग जे दिलं जातं किंबहुना जे शिकवलं जातं, म्हणजे मला सुद्धा तसंच शिकवलं होतं, आणि मला त्याच वेळेला रिअलाइज झालं की हे काउन्सिलिंग असं देऊन चालणार नाही आहे, बिकॉज कॉम्बिनेशन्स वेगळी वेगळी खूप येतात, आणि एकाच पार्टकडे फोकस करून तुम्ही कितीही बेस्ट दिलं तिथे तरीसुद्धा त्याचा काही एक उपयोग होत नाही. सगळ्याचा ब्लेंडेड आउटपुट द्यावा लागतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काय होतं माहिती आहे का, की आता समजा लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन आपल्या मेंदूचे 2 भाग असतात. लेफ्ट ब्रेन हा अॅनालिटिकल असणं वगैरे हे रिप्रेझेंट करतो, राईट ब्रेन हा सेन्सिटिव्ह असणं, क्रिएटिव्ह असणं, हे सगळ्यांना आपल्याला माहिती असतं. पण वेगळे पण काय आहे, तर ह्या रिपोर्टमध्ये आपल्याला पर्सेंटेजेस कळतात, आणि ज्यावेळेला पर्सेंटेजेस कळतात तेव्हा काही स्वभाव वैशिष्ट्ये आपली जी आहेत ही डिफाईन करता येतात. पण होते असं आता की मी फक्त लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनवरती फोकस करून जर सगळी स्वभाव वैशिष्ट्य जर सांगितली, तर पुढचा पार्ट जेव्हा मी सांगत असतो त्यावेळेला तिथे जे वर्णन करतो त्यानुसार हे सगळं आधीचं सगळं चुकीचं ठरू शकतं. म्हणून पार्ट वाईज काउन्सिलिंग देणं ही पूर्णपणे चुकीची मेथड आहे DMIT मध्ये. आणि म्हणूनच काय झालंय की बाकीच्या लोकांना सांगत जेव्हा जातात काउन्सिलर्स क्लायंटना, त्यावेळेला क्लायंट कनेक्ट नाही होऊ शकत त्याच्याशी. त्याचं कारण हे आहे, कारण लोकांना सवय काय लागली, अरे मी आता असं नाहीच आहे, तुम्ही असं करू सांगता, मी तर अशी नाहीच आहे, तुम्ही काय सांगता ते मॅचच नाही होत आहे, झालं मग काय बरोबर नाही, असं नाही आहे. म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं की तुम्ही कसं असायला हवंय ते सांगणारं हे शास्त्र आहे. तुम्ही जर तसे नसाल तर तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असणारच आहेत. तुम्ही जितके असाल तितकं तुमचं लाईफ सुरळीत असणार आहे. हे सिम्पल आहे, म्हणजेच तुम्ही कळत असेल किंवा न कळत असेल तुम्ही निसर्गाशी कनेक्टेड आहात. तर कुठलाही पार्ट सांगतो आपण त्यावेळेला, पर्सनॅलिटी म्हणजे काय, आपलं डोकं नाही आहे फक्त, पर्सनॅलिटी म्हणजे काय, फक्त हात नाही आहेत आपले, बरोबर, ओव्हरऑल आपली बॉडी, त्याच्यामधले सगळ्या रक्तवाहिन्या, दिस दॅट, हे सगळं पॅकेज आहे ओव्हरऑल. सो काउन्सिलिंगमध्ये हे पॅकेज पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक्सप्लेनेशन द्यावं लागतं, जे माहितीच नाही आहे कोणाला. कारण मुळातच असं आहे की ह्या रिपोर्टमध्ये सुद्धा खूप वेगळी वेगळी व्हर्जन्स आहेत, ओके, याच्यामध्ये सुद्धा खूप अपग्रेडेड गोष्टी येत असतात, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी समजत नाहीत. आणि जे काय आहे समोर त्याच्यावरून आपण काही प्रेडिक्शन द्यायला जातो, आणि तसं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. आणि मी एवढं तुम्हाला सांगतो की 90%पेक्षाही जास्त DMIT काउन्सिलर्स हे अशा पद्धतीने चुकीचा काउन्सिलिंग देतात. एक एक पार्टवरती फोकस करतात आणि तो पार्ट बेस्ट सांगायचा या भूमिकेत जातात.
ठराविक पद्धतीचं फोकस का करायचं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो गंमतशीर म्हणजे लक्षात येईल. कोल्हापूरमध्ये एक नवीन हॉटेल निघालं होतं आणि त्यावेळेला क्लायंटनी भेटायला बोलवलं होतं की तुम्ही एकदा आमच्याकडे या साईटवरती तुम्हाला काही गोष्टी मला दाखवायच्या आहेत आणि मग नंतर तुम्ही ते आमचं मेनू कार्ड दिस दॅट वगैरे काय तयार करायचं आहे ते करा. म्हणजे ठीक आहे. मग मी त्याच्याकडे जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी मला काही गोष्टी दाखवायला सुरुवात केली. मग त्यांनी दाखवलं हे बघा हे जे झुंबर आहे ना हे मी जर्मनीमधून आणलंय हे इतक्या लाख रुपयाचं आहे. ते तिकडचा जो सोफा दिसतोय ना तो मी इंग्लंडहून आणलाय त्याची किंमत एवढी आहे. जगातलं बेस्ट काय आहे ते आणलंय. आणि त्या जेव्हा मी बघितल्या तेव्हा खरोखर त्या जगातल्या बेस्ट होत्या ॲज अन इंडिव्हिज्युअल प्रॉडक्ट. बट वेन दे वेर पुट टुगेदर ओके त्या एकमेकांशी मॅचच होत नव्हत्या. त्याच्यामध्ये कुठे हार्मनीच नव्हती. ओके सो जगातल्या सगळ्या बेस्ट गोष्टी एकत्र आल्या म्हणजे एकत्रित आउटपुट चांगला येईलच असं काही नाही. हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण खूपदा बघतो की खूप टॅलेंटेड माणसं आहेत. इवन आपल्या म्हणजे कलाक्षेत्रामध्ये बॉलिवूडमध्ये तुम्हाला हे बरेच बघायला मिळेल की नवरा बायको दोघंही एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंटेड आहेत पण त्यांचे घटस्फोट झाले. म्हणजे दोन बेस्ट गोष्टी एकत्रितरित्या व्यवस्थित नांदतील असं काही नाही आहे. त्यांच्यामध्ये हार्मनी असेल असं काही नाही आहे. हे आपल्या काउन्सिलिंगमधनं सुद्धा ह्याच पद्धतीने रिफ्लेक्ट करावं लागतं आणि त्याच्यासाठी शिकायला पाहिजे. हे खूप डीपमध्ये आहे. याच्यामध्ये प्रायमरी पर्सनॅलिटी टाईप काय आहे, सेकंडरी पर्सनॅलिटी टाईप काय आहे ते कळतं. आता मी जे म्हटलं ना तुम्हाला की मी कुठली फ्रँचायझी घेतलेली नाही आहे. मी मला जसा पाहिजे तसा रिपोर्ट करून घेतला सॉफ्टवेअरच्या मानगुटीवर, सॉफ्टवेअरवाल्याच्या मानगुटीवर बसून. कारण मी ज्यांच्याकडून काउन्सिलिंग करून घेतलं होतं माझं स्वतःचं, 6 जणांच्याकडनं मी स्वतःचं काउन्सिलिंग केलं आणि आय रिअलाइज की ह्या लोकांना काउन्सिलिंगच देता येत नाही. आणि तेव्हा मी ठरवलं की नाही हा विषय आपण खूप डीपमध्ये स्टडी करायचा. आणि मग सॉफ्टवेअर कसं बनवलं जातं, कोण बनवतात, त्यांना घेऊन मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. तर त्या सगळ्या लोकांचं म्हणणं हे होतं की आतापर्यंत आम्ही एवढी सॉफ्टवेअर्स बनवून दिली पण ही रिक्वायरमेंटच कोणाची नव्हती. म्हटलं रिक्वायरमेंट नव्हती म्हणजे त्यांना माहितीच नाही आहे. तुम्ही सॉफ्टवेअरवाले ट्रेनिंग देणार त्यांना, त्याच्यातनं ते काय शिकणार ते शिकणार आणि काय लोकांना मार्गदर्शन करणार ते करणार, इथे तो प्रश्नच नाही आहे. म्हटलं मला हे त्याच्यामधनं मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी काय कोडिंग करायला पाहिजे ते तुझं तू कर, त्याचे काय असते ते एक्स्ट्रा पैसे मी देतो पण माय रिपोर्ट शुड बी लाईक दिस. काही लोकांचं असं मी पाहिलेलं आहे की रिपोर्ट तुमचा किती पेजेसचा आहे त्याच्यावरती खूप लोकांना काही इम्प्रेशन वाटतं. तर रिपोर्ट किती पेजेसचा आहे याला काहीही महत्त्व नाही आहे. आम्ही जो रिपोर्ट देतो तो फक्त 5 पानाचा असतो. त्याच्यामध्ये पहिल्या पानावरती फक्त इंट्रोडक्शन असतं, दुसऱ्या पानावरती माझं मनोगत असतं, पेज नंबर 3-4 याच्यावरती फक्त ज्याच्यावरती काउन्सिलिंग आधारित आहे तो डेटा असतो आणि पुढची जी 2 पानं आहेत त्याच्यावरती हे डर्मॅटोग्लिफिक्स काय आहे, याच्यावरती आतापर्यंत भारतामध्ये काय संशोधन झाली, बाहेर काय झाली, म्हणजे थोडक्यात 2 पानं त्याच्यातली ज्याच्यावरती आधारित काउन्सिलिंग असतं अशी असतात. त्याच्यामुळे किती पेजेसचा रिपोर्ट आहे, कारण ते रिपोर्ट जेव्हा इतक्या पेजेसचा आहे अशा पद्धतीने हायलाईट केलं जातं त्यावेळेला काय होतं माहिती आहे का, की लोक अरे तुम्ही हे सांगितलंच नाही आम्हाला, तुम्ही हे सांगितलंच नाही, लोक आपल्याला उलटं सांगायला लागतात. आणि मी जेव्हा हे काउन्सिलिंग पाठवतो त्यावेळेला आम्ही PDF जी पाठवतो तेव्हा हे सांगितलेलं असतं की डू नॉट एव्हर रेफर द PDF इफ देअर इज एनी क्वेश्चन. ते कशासाठी पाठवलं आहे तर हे पर्सेंटेज कुठं आहे, मी जे बोललोय पर्सेंटेज अमुक ह्याचं इतकं आहे तुमचं तमुक ह्याचं इतकं आहे ते कुठं आहे ते बघायसाठी आहे फक्त. तुम्हाला काहीही अडचण आली तर काउन्सिलिंग ऐकायचं. आणि माझी जी स्ट्रिक्टली अट असते की मी जे दिलेलं काउन्सिलिंग आहे ते तुम्ही आठवड्यातून एकदा ऐकलंच पाहिजे, ही कंडिशन असते. कळत ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतात. त्याच्यामुळे कुठल्या तरी एका विशिष्ट टॉपिकवरती आपण फार झोत टाकून चालत नाही तर या सगळ्याचं ब्लेंडिंग करावं लागतं. ह्या व्यक्तीला आयुष्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आलेले असू शकतात इथून सुरुवात करायला लागते आणि मग पॉझिटिव्ह अप्रोचनी सांगावं लागतं. तर हे खूप अवघड आहे. ओके आणि गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये जर तुम्ही इतक्या डीपली त्याचा अभ्यास केलात ना तर आणि तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगता येऊ शकतात. म्हणून म्हटलं की आता ईगल पर्सनॅलिटी आहे तो माणूस 100% डॉमिनंट असेलच असं काही नाही आहे. पण तिथे तसं लिहिलेलं आहे की ईगल डॉमिनंट असतात, कबूतर स्टेडी असतात, ओके औल हे असे असतात तसे असतात. हे असं असेल असं नाही, बाकीच्या गोष्टी काय आहेत ते पण बघायला पाहिजे ना. क्वेश्चन्स कसे आहेत, मल्टिपल इंटेलिजन्सेस कसे आहेत, त्याचं ऍक्शन ओरिएंटेड थिंकिंग कसं आहे, थॉट ओरिएंटेड थिंकिंग कसं आहे, ओके ऑब्जेक्ट ड्रिव्हन तो किती आहे, कन्सेप्ट ड्रिव्हन तो किती आहे, एक्झिक्युटर किती आहे, प्लॅनर किती आहे, या सगळ्या गोष्टी रिपोर्टमध्ये आमच्या रिपोर्टमध्ये आहेत. आणि याच्यावरून ओव्हरऑल त्या व्यक्तीचं ज्याला आपण एक्सरे म्हणू शकतो इतकी टेक्निकल डिटेल्स कळतात. आणि त्याच्या पुढे आपलं चालू होतं की आपण हे आणि ते कसं कोऑर्डिनेट करून सांगायचं आहे. मल्टिपल इंटेलिजन्सेस हे फक्त 10 आकडे नाही आहेत तर त्याच्यामध्ये
प्रत्येक इंटेलिजन्सला सब डिव्हिजन्स आहेत. लॉजिक मध्ये सब डिव्हिजन्स आहेत, लिंग्विस्टिक मध्ये सब डिव्हिजन्स आहेत, म्युझिक मध्ये सब डिव्हिजन्स आहेत. सगळ्या इंटेलिजन्सेसना काही ना काहीतरी सब डिव्हिजन्स आहेत आणि त्या सब डिव्हिजन्सचं पर्सेंटेज पण विचारात घ्यावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हा एक इंटेलिजन्स त्यातला जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगळे वेगळे हे येतात. लँग्वेज अंडरस्टँडिंग येतं, व्हर्बल कम्युनिकेशन येतं, त्याच्यानंतर रायटिंग ॲबिलिटी येते. मग लिंग्विस्टिक इंटेलिजन्स भले त्याचं खूप जास्त आहे पण त्याच्यातलं काय जास्त आहे, म्हणजे त्या व्यक्तीने बोलण्याकडे जास्त एनर्जी द्यायला पाहिजे का लिहिण्याकडे द्यायला पाहिजे का दोन्हीकडे नाही आणि तिसरी भाषा शिकण्यासाठी द्यायला पाहिजे, हे आपल्याला रिपोर्टवरून कळतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तेव्हा कुठेतरी काहीतरी त्या गोष्टीशी माणूस समोरचा कनेक्ट होऊ शकतो. आता ह्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की चार पर्सनॅलिटी टाईप जे ह्या अनालिसिसमध्ये सांगितलेले आहेत त्या चार पर्सनॅलिटीपैकी प्रत्येकाचा एक एक पॅटर्न असतो, तो पॅटर्न प्रत्येक इंटेलिजन्सला जोडलेला आहे. म्हणजे प्रत्येक इंटेलिजन्स नुसता अमुक इंटेलिजन्स इतका पर्सेंट आहे म्हणजे तो तुमच्या व्यक्तिमत्वातनं असा दिसेल आणि मग तुम्ही त्या एरियामध्ये करिअर करायला पाहिजे असं सांगून नाही चालत. त्याला सपोर्टेड पॅटर्न कुठला आहे, तो कुठल्या पर्सनॅलिटीशी कनेक्टेड आहे चारीपैकी, त्याचा मग काय ह्याच्यावरती इफेक्ट पडेल. ओके, म्हणजे लॉजिकल इंटेलिजन्स हा याच्या बाजूला जो पॅटर्न आहे तो ईगलचा पॅटर्न आहे का डवचा आहे का आऊलचा आहे का पिकॉकचा आहे ह्याचा पण अभ्यास करावा लागतो. आणि त्याचं कनेक्टिव्हिटी ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपलं जे काउन्सिलिंग होतं त्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी जरा तथ्य येतं. थोडक्यात ना हे खूप डीप आहे आणि ह्याच्यातली परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स ही थरली शिकल्याशिवाय कुणी काउन्सिलिंग देऊच नाही हे माझं स्पष्ट मत आहे. हे थोडंसं ऐकायला हार्ड वाटेल बिकॉज पण कसं आहे माहिती का की जीवनामध्ये खरोखर काहीतरी सकारात्मक बदलाव आपण कोणाच्या घडवून आणणार असू तर आपण पहिल्यांदा बऱ्यापैकी त्याच्यातली सगळी माहिती घेतलेली असली पाहिजे, अनुभव असला पाहिजे. आणि दुर्दैवाने असं आहे की ह्याच्यावरती कुठलीही पुस्तकं नाही आहेत आणि असा कुठला डिप्लोमा डिग्री PhD नाही आहे की जो करून तुम्ही सक्सेसफुल काउन्सिलर व्हाल. तुम्हाला त्याच व्यक्तीकडून शिकायला पाहिजे की ज्या व्यक्तीने भरपूर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे रिपोर्ट किती पानाचा आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. कसं सांगायचं आहे हे जर असेल तर ह्या गोष्टी शिकायला लागतात. एखादी एनर्जी कमी दिली आहे, एखादी एनर्जी जास्त दिलेली आहे आपल्याला. अनालिसिस केल्यानंतर आपल्याला सगळी जेव्हा पर्सेंटेज कळतात त्यावेळेला महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का सगळ्यात, तर प्रत्येक एनर्जी वापरायची आहे आपल्याला. ती प्रत्येक एनर्जी वापरायची आहे. मग एखादी एनर्जी आपली कमी असेल तर त्या एनर्जीला कुठल्या आपल्या कोर स्ट्रेंथवाल्या एनर्जीला जोडून ती एनर्जी रिचार्ज करता येईल का? द आन्सर इज येस. माहिती पाहिजे फक्त. जसं आपण मोबाईल डिस्चार्ज झाला की चार्जर लावतो तो चार्ज करतो. मोबाईल माझ्याकडे भले 50,000 रुपयेचा असेल पण तो चार्जिंगला त्याचा झिरो झाला तर उपयोग काय त्याचा? सो इट हॅज टू बी चार्ज. तुमच्याकडे कुठलीही गोष्ट कितीही असली तरी त्याचं चार्जिंग व्हायला पाहिजे. ते चार्जिंग करण्यासाठी म्हणजे एनर्जी रिचार्जिंग म्हणतो मी याच्यात. तर कुठली एनर्जी कमी आहे ती कुठल्या एनर्जीला जोडली तर ती रिचार्ज होऊ शकते हे आणखीन एक ह्याच्यातला कप्पा आहे की जो मला ज्यांनी शिकवलं होतं त्यांनी पण शिकवलं नव्हतं. मला हे जसं जसं मी करत गेलो तसतसं काही गोष्टी लक्षात यायला की असं आहे तसं आहे. मग मी आणि आमचे टेक्निकल डायरेक्टर जितेंद्र चौधरी सर ह्यांचं आमचं खूप ब्रेन स्टॉर्मिंग व्हायचं रात्रभर आहे असं कसं आहे, मग तसं कसं आहे, मग असं असेल का तसं असेल का, मग बघूया आपण अशी कोण पर्सनॅलिटी आहे का. असं करत 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 ज्या गोष्टी आणल्या बाहेर त्याच्यातून आता आम्ही हे जे काही मिशन तयार केली की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट काय माहिती आहे का, प्रॉब्लेम कुठे येतो की लोक जेव्हा फ्रँचायझी देतात त्यावेळेला 3-4 दिवसाचं 5 दिवसाचं आठवड्याचं फार तर ट्रेनिंग देतात. त्याच्यातून काही एक मिळत नाही कारण त्याच्यातले 3 दिवस हे पॅटर्न कुठले आयडेंटिफाय करण्यासाठी दिले जातात आणि अनालिसिस पार्टवरती जास्ती भर असतो रादर दॅन काउन्सिलिंग. त्याच्यामुळे काय होतं की आपण बाय क्वालिफिकेशन काउन्सिलर जरी असलो तरी दिस फील्ड इज एन्टायरली डिफरंट. तुमच्याकडे सायकॉलॉजीमधली PhD असली म्हणजे तुम्ही DMIT चे चांगले काउन्सिलर व्हाल असं काही नाही आहे. तुम्हाला हेल्प होईल पण ते आहे म्हणून हे काउन्सिलिंग चांगलं नाही, त्याचा काहीही संबंध नाही आहे. हे वेगळं शिकावं लागेल, हे खूप इन डेप्थ आहे. हे शिकल्यामुळे तिकडच्या अभ्यासात फरक पडेल असं बरेच जण करतात. माझ्याकडे सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलर ही मंडळी शिकली याचं कारण का, तर हे शिकल्यानंतर याच्यातला इनपुट किंवा ह्याच्यातली कनेक्टिव्हिटी ते तिकडे लावतात बिकॉज त्या सगळ्या गोष्टी तसं म्हटलं ते थिअरॉटिकल आहेत. प्रायोगिक तत्वावर आधारित सगळी थिअरी आहे मानसशास्त्राची.
पण हे शास्त्र प्रायोगिक तत्वावर काही नाही आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणूस हे एक पुस्तक आहे असं सांगतं हे शास्त्र. त्याच्यामुळे इथे ठोकताळेबद्दल सांगून काहीही चालत नाही. आणि ह्याच्यातली मजा जी काय की मला ह्याच्यात जो इंटरेस्ट डेव्हलप झाला तो त्याच्यामुळे झाला की मला आज ज्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करायचं आहे त्या व्यक्तीबद्दल मला काही माहितीच नाही आहे. त्या व्यक्तीला बघितलेलं नाही, हा भाग सोडूनच द्या, काहीच माहिती नाही आहे. लोक प्रॉब्लेम सांगणार, मग आपण त्याच्यावरती चिंतन करणार वगैरे, ही जी ट्रॅडिशनल मेथड आहे असं इथे काहीच नाही आहे. अँड दॅट इज द व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्टर ऑफ दिस, की काहीच माहिती नाही आपल्याला, टोटल ब्लँक. समोरच्या व्यक्तीने काय सांगितलेलं नाही, मी काय विचारलेलं नाही, आणि सडनली कोणी असं फेस टू फेस काउन्सिलिंगला येऊन जातो, अँड जस्ट बाय लुकिंग ॲट द रिपोर्ट आपण जेव्हा सांगतो, ही गोष्ट सोपी नाही आहे. पण त्याच्यामध्ये जर का थरोली आपण घुसलो आतमध्ये ना, तर इतकं छान शास्त्र आहे हे. मग ह्याला कोणाचा सपोर्ट आहे की नाही काय करायचं आहे आपल्याला, काही गरज नाही कुणाचा सपोर्ट असण्याची. जे लोक आपल्याकडे येणार ते येणारच येणारच. आणि ज्योतिषाचार्यांचं मी केलेलं आहे, सायकॉलॉजिस्ट सायकेट्रिस्ट लोकांचं तर भरपूर केलेलं आहे, आणि सगळी डॉक्टर लोकांचं जास्तीत जास्त केलेलं आहे. त्याच्यामुळे ही लोक उलट सांगता राहता की तुम्ही जे सांगता ते आम्ही नाही सांगू शकणार. म्हटलं तुम्ही जो शास्त्राचा अभ्यास केला ते शास्त्र वेगळं आहे, हे शास्त्र वेगळं आहे. मी त्या शास्त्राला कुठे नावं ठेवत नाही आहे. सो यू जस्ट, पण त्यामुळे यू जस्ट कॅनॉट से की ह्याला काय आधार नाही आहे. मी रिझल्ट येतो आहे. कुठलंही औषध न देता जर का मी काही मानसिक हे बरे करत असेन तर तुम्ही त्याला कसं काय चॅलेंज देऊ शकता? तुम्ही कसं काय म्हणता की मेथड चुकीची आहे? आणि हाऊ कॅन यू से की तुम्ही औषध देता म्हणजे ते बरोबर आहे? हे माझं बोलणं आहे सगळ्यांशी. आणि ह्याला का अजून कोणी आव्हान दिलेलं नाही आहे? कारण मी म्हटलं ना तुम्हाला की मी त्यांना एवढंच सांगितलं, तुम्ही माझ्याकडून अनालिसिस करून घ्यायचं आणि मग बोलायचं. तोपर्यंत काही बोलायचं नाही. शास्त्राधार आणि यम म्हणतात त्याला काही अर्थ नाही. तुमच्याकडे भरपूर काही शास्त्राधार आहे. तुम्ही किती जणांना आतापर्यंत ट्रीटमेंट दिली सांगा ना. आणि माझ्याकडे दुर्दैवाने, मी सांगतोय मला हे सांगायला आवडत नाहीये, पण अशी वाट लावलेली लोक आलेली आहेत. सायकियाट्रिस्ट लोकांनी पूर्ण वाट लावली चुकीची ट्रीटमेंट देऊन. हे होऊ शकतं, माणूस चुकू शकतो हे जरी आहे तरी सुद्धा. मग म्हणून काय मी सगळ्या सायकियाट्रिस्ट लोकांना नावं ठेवून नाही चालणार आहे. तर असं झालंय जसं सरांनी आता सांगितलं की काही लोकांनी याचं प्रॅक्टिस चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे, त्याचं प्रमोशन चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे, काउन्सिलिंग पण चुकीच्या पद्धतीने दिल्यामुळे का सगळं हे चुकीचं चुकीचं झालं? कारण ही संकल्पनाच कळलेली नाही. म्हणून आता मी जे काही थोडक्यामध्ये सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतोय की ह्याच्यामध्ये इतकं डीप आहे हे सगळं की प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन आहे प्रत्येक गोष्टीशी. म्हणजे प्रत्येक मल्टिपल इंटेलिजन्सचा सगळ्या कोशंटशी संबंध आहे. आता कोशंट म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे येतं की नाही, आपल्याला आय क्यू माहिती आहे फक्त ऐकून, आणि अलीकडे ई क्यू ऐकून माहिती आहे, इमोशनल कोशंट. आणि एखाद्या व्यक्तीचा आय क्यू जास्त म्हणजे तो माणूस प्रचंड बुद्धिमान असा आपण समजतो, तर तसं काही नाही आहे. ओके, इथे ह्या फिंगरप्रिंट अनालिसिसमध्ये कोशंट्सचा अर्थ असा आहे की समजा आपण आय क्यू घेतला, ज्याला आपण मराठीमध्ये बुद्ध्यांक म्हणतो, तर तुम्ही तुमचं जीवन जगत असताना बुद्धीचा वापर किती करायला हवाय असं निसर्गाला वाटतं, तो तुमचा आय क्यू. त्यामुळे आय क्यू जास्त आहे म्हणजे तो माणूस बुद्धिमान, आणि आय क्यू कमी आहे म्हणजे तो माणूस बुद्धू असं काही नाही. तसंच तुमचं जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या भावनांचा वापर किती करायला हवाय अशी निसर्गाची अपेक्षा आहे, तो झाला तुम्हाला दिलेला ई क्यू. म्हणजेच तुम्ही इमोशनल कोशंट तुमच्याकडे जास्त असला म्हणजे तुम्ही जास्त भावना प्रधान असता, आणि ई क्यू लो असला म्हणजे तो माणूस भावना प्रधान नसतो असं नाही आहे. भावना व्यक्त करण्याचं टेक्निक किंवा टेंडन्सी वेगळी असते, हे त्याचं उत्तर आहे. ओके, आपलं जीवन जगत असताना क्रिएटिव्हिटीचा वापर किती करायचा आहे आपल्याला असं निसर्गाला वाटतं, तो झाला आपला क्रिएटिव्ह कोशंट. ओके, आणि आपलं जीवन जगत असताना आपण फायटिंग स्पिरिटचा वापर किती करायला हवाय आपल्या असं निसर्गाला वाटतं, तो झाला आपला एक्यू ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. तर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या निसर्गाने एनर्जीज बहाल केलेल्या आहेत. आपण काही त्याला पाच पैसे पण दिलेले नाही आहेत निसर्गाला आपल्या जन्मासाठी, आपल्याला एनर्जीज देण्यासाठी. फुकट मिळालंय आपल्याला सगळं, आणि हे फुकट मिळालंय म्हणून आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही आहे. ओके, मग ह्या एनर्जीज जशा दिल्यात त्या प्रमाणात आपल्याला वापरायच्या आहेत ही निसर्गाची अपेक्षा आहे. निसर्गाला आपल्याला आपल्या ऊर्जा रेसिप्रोकेट करायच्या आहेत त्या ऊर्जेशी कनेक्टेड असलेल्या ॲक्टिव्हिटीज फॉलो करून. आणि ह्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत ते आपण ह्या काउन्सिलिंगमध्ये सांगतो की ह्या इंटेलिजन्सशी कनेक्टेड ही ॲक्टिव्हिटी आहे, ही ॲक्टिव्हिटी तुला रोज करायची आहे, अँड कीप मी रिपोर्टिंग. किंवा तुझा कोण सर्व्हिस असोसिएट असेल त्या सर्व्हिस असोसिएटला रिपोर्ट करत राहायचं, हे रोज करायचं आहे. आम्ही विचारणार नाही तुम्ही करता की नाही करता वगैरे, दॅट इज युअर लुकआउट. सांगितलं गेलं आहे ते केलं पाहिजे, आणि ज्या पद्धतीने सांगितलं गेलं त्या पद्धतीने केलं पाहिजे, तर रिझल्ट्स मिळणार मिळतातच.
ओके. तर हे इतक्या श्रूडली मी सांगतो, का श्रूडली सांगतो माहितीये का, रिझल्ट्स लोकांना घर बसल्या बसल्या काहीही न करता हवे असतात. नाही तसं होणारच नाही आहे. तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल, आणि जे करायचं आहे आता ते पूर्णपणे डोळसपणे करायचं असतं. हे जेव्हा अनालिसिस आपण करतो ना, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी डोळसपणे कशा करायच्या ते लक्षात येतं. अदरवाईज आपण आपलं लाईकिंग फॉलो करतो, काय आवडतं आपल्याला ते फॉलो करतो, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. काय करणं गरजेचं आहे, नाव दिस थिंग इज कनेक्टेड विथ युअर पोटेन्शियल. आणि हे शास्त्र पोटेन्शियल सांगतं. आता हे जरी असलं तरी एखादी एनर्जी कमी दिली आहे, समजा फिजिकल एनर्जी आहे ही कमी दिली आहे, एखादी फिजिकल एनर्जी, एखाद्याला फिजिकल एनर्जी जेव्हा जास्त दिली असेल त्यावेळेला ऍडवाईस केलं जातं की खूप व्यायाम केला पाहिजे, बॉडी बिल्डिंग सारखा वगैरे तू करू शकतो असं आपण सांगतो त्यांना, किंवा पर्सनल फिजिकल स्ट्रेंथ दिसेल अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुझं तू प्रावीण्य मिळवू शकतो, जसं की मार्शल आर्ट अँड दिस दॅट वगैरे. ओके, आता हे झालं, एक झालं फक्त, पण त्याला बाकीच्या गोष्टींचा पण सपोर्ट लागतो. आता ग्रॉस मोटरची एनर्जी, आपली फिजिकल एनर्जी ही जर कमी असेल, ज्याला सांगितलंय असं जास्त असताना असं करायचं, कमी असल्यानंतर आपण काय सांगू त्याला, तू व्यायाम नको करू, तू हे नको करू, तू ते नको करू, हे पूर्णपणे चुकीचं ठरू शकतं. कारण जी एनर्जी खाली आहे ती काय केल्यामुळे रिचार्ज होईल हे जेव्हा आपण बघतो, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला त्याच्या एनर्जीचा बॅलन्स कसा करायचा आहे हे सांगतोय. आणि त्याच्यासाठी आहे हे शास्त्र, तुझी ही एनर्जी कमी आहे म्हणजे तुला हे जमणार नाही किंवा तू हे करायचं नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. ओके, तुला जर हेच करायचं आहे तर त्याला हे सांगावं लागेल की तुझी एनर्जी इकडे कमी आहे, बट स्टील इफ यू वॉन्ट टू गो अहेड विथ दिस, ओके, तुला मग 1, 2, 3, 4 ह्या गोष्टी ऍडिशनल कराव्या लागतील, फॉर विच यू नीड टू स्पेंड मोर टाईम, यू नीड टू टेक मोर एफर्ट्स. जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. सोपं काय आहे तर आपलं पोटेन्शियल काय आहे त्यानुसार पुढे सरकणं. म्हणून आपल्यापेक्षा कमी शिकलेली, आपल्यापेक्षा कमी बुद्धिमान, आपल्यापेक्षा कमी स्मार्ट माणसं जी आपण यशस्वी होताना बघतो बाहेर, आणि तेव्हा आपल्याला कुठेतरी ही खंत वाटते की त्याच्यापेक्षा माझ्याकडे हे पण आहे, माझ्याकडे ते पण आहे, पण मी अजून काय आहे तिथेच आहे, माझं काय गाडी पुढे जातच नाही आहे. नाउ व्हॉट इज दिस ऍक्च्युली, त्या व्यक्तीकडून न कळत त्याच्या एनर्जीज फॉलो केलेल्या असतात त्यांनी, न कळत, आणि आपल्याकडून न कळत त्या झालेल्या नसतात. हे त्याचं उत्तर आहे. ओके, 2010 पर्यंत मी तुम्हाला सांगतो की माझी स्वतःची परिस्थिती अशी होती की याचं ना एक ना धड भाराभर चिंध्या अशी इमेज होती माझी. म्हणजे हा एकदा गायला बसला नाही की हा गातच बसतो, हा एकदा काय पेंटिंग करत बसला नाही की पेंटिंगच करत बसतो, असं होतं माझी इमेज. ओके, आणि तसाच होतो मी. मी तुम्हाला हेही सांगेन की 2009 साली मी 10,000 रुपयाची नोकरी केली आहे, इतका मी डाऊन गेलो होतो फिनान्शियल लेवलवरती. ओके, पण जेव्हा हे 2010 ला अनालिसिस केलं तेव्हा मला काय कळलं, तर पहिलं रिझन कळलं की इन स्पाईट ऑफ हॅव्हिंग सो मेनी क्वालिटीज माझी कुठे गडबड झाली नेमकी, तर गडबड अशी झाली होती की कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे ॲज पर माय एनर्जीज हे मला कळलेलं नव्हतं, बिकॉज ऑफ द अनअवेअरनेस अबाउट माय इन बॉर्न एनर्जीज. मग त्या जेव्हा कळल्या मला, आज नाव पीपल आर आस्किंग लाईक दिस की कमाल आहे हे तुम्हीच करू जाणे बाबा, आम्हाला हे शक्य नाही, तुम्ही कसं काय करता हो एवढं. अरे प्रत्येक जण करू शकतो, दिस इज माय आन्सर, प्रत्येक जण करू शकतो, फक्त तुम्हाला तुमच्या एनर्जी जर थरली माहिती असतील आणि कुठली एनर्जी कशी वापरायची आहे टू बॅलन्स आपली पर्सनॅलिटी आणि आपल्याला जो काय आनंद मिळायला पाहिजे, जो आपली एक जी काय उर्मी असते ना आतली, त्याला असं छान सॅटिस्फॅक्टरी आनंद देता आला पाहिजे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ते जर का तुम्हाला स्वतःला कळलं आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर का परिवर्तन घडवून आणू शकलात, देन अँड देन ओनली यू हॅव अ राईट टू काउन्सिल. कारण लोक तुमच्याकडे बघत असतात, हा काय सांगतो मला, ही काय सांगते, असं कुणालाही वाटता कामा नये. प्रत्येकाने शब्द झेलला पाहिजे आपला, एकच आहे हा माणूस की ह्याला बरोबर माझ्या ऊर्जा कळलेल्या आहेत आणि ही इज माय बेस्ट गाईड नाव. ह्या भूमिकेत जर आपल्याला जायचं असेल तर हे सगळं थरली शिकावं लागेल, देअर इज नो शॉर्टकट. ओके, ह्याला शॉर्टकट नाही आहे आणि मी तुम्हाला हेही सांगेन की हे शिकवणारच कोणी नाही आहे. हे आत्मप्रौढी तुम्हाला वाटली तरी चालेल, हा इगो वाटला तरी माझं काय म्हणणं नाही आहे, बिकॉज फॅक्ट इज फॅक्ट. आणि म्हणूनच लोक जे शिकत आहेत माझ्याकडे त्याचं कारण हे आहे. तर महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, की हे सायन्स एन्टायरली वेगळं आहे. तुम्ही जे काय शिकलेलं आहात त्याला हे सपोर्ट करू शकतं पुढे, कळलं, खूप सपोर्ट होईल, याचा सपोर्ट होईल त्याला, तुम्ही जे काय शिकवताय त्याला. इट इज लाईक दॅट.
पण हे शिकण्यासाठी तुम्हाला त्या ज्ञानाचा काही फार उपयोग होणार नाही आहे, कारण हे एंटायरली वेगळं आहे. इथे मी सगळ्यांना हे सांगतो की तुमचं ज्ञान, तुमचं क्वालिफिकेशन, आपण जसं देवळात जाताना चप्पल बाहेर काढतो ना तसं बाहेर ठेवायचं, आणि लहान मुलासारखं टोटल सरेंडर भावानी शिकायचं. आणि मी ते शिकवल्याशिवाय, तुम्हाला समजल्याशिवाय सोडतच नाही. मी भयंकर खडूस आहे या बाबतीत, आणि तुम्ही माझ्या कुठल्याही विद्यार्थ्यांना जर विचाराल जे शिकलेले ते सांगतील, ते त्या त्या वेळेला कधी कधी जरा दुखतं खुपतं, पण नंतर लक्षात येतं की नाही, असा आपल्याला कान धरून शिकवणारा माणूसच पाहिजे. बिकॉज हे जे शास्त्र आहे ते असं आहे की खऱ्या अर्थाने खरोखर काहीतरी सकारात्मक परिवर्तन होत आहे, नक्कीच होत आहे. त्याच्यामुळे ही जी प्रोसिजर आम्ही कशी केली आहे, लगेच काउन्सिलिंग शिकणं ह्याची गरजच नाही आहे. पहिल्यांदा ज्या माणसाची एनर्जी आहे या काउन्सिलिंग क्षेत्राकडे काम करण्याची, त्यांना आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही माझ्यावर कामाला सुरुवात करा. यू जस्ट स्टार्ट रेकमेंडिंग पीपल की असं असं एक आहे आणि हे आहे, आणि माझ्याकडनं काउन्सिलिंग घ्या आणि त्यांना पोचवा. फॉर दिस आय विल पे यू समथिंग ॲज माय सर्व्हिस असोसिएट. सिम्पल गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर का तुम्हाला वाटलं की नाही हे मला आलं पाहिजे, त्याच्यानंतर शिका. ओके, नंतर शिकलं तरी सुद्धा मी असं सांगत नाही की आता तुमचं तुम्ही काही करा, नाही. बिकॉज ही मी मिशन म्हणून हँडल करतो आहे. मी कुणालाही फ्रँचायझी देत नाही की 3 लाख रुपये कुणी देऊ दे, नो इज माय आन्सर. तुम्ही माझ्याबरोबरच काम करायचं आहे तरच मला, नाहीतर तुम्ही काही करू शकता, बाहेर कुठेही जाऊ शकता, तुम्हाला कुठलंही काय मिळेल ते करा, तुम्ही माझ्याबरोबर काम करायचं आहे. त्यामुळे हे जे काउन्सिलर्स आता तयार होत आहेत, सगळे आधीचे तयार झाले, ही लोकं जरी काउन्सिलिंग देत असली परस्पर, तरी त्यांच्या केसेसना मी 5-7 मिनिटाचा एक ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवलेला असतो, जस्ट टिप्स म्हणून. बाकीचा ढाचा सगळा तयार आहे त्यांचा, पण मी हे सांगतो की अरे बघ इथे जरा असं आहे बरं का, हे लक्षात घे आणि बाकीचं तू सांग, हे बघ इथे जरा असं आहे, म्हणजे त्याला ह्या पद्धतीचं करिअर रेकमेंड कर असं. मग हे जे ज्याला आपण म्हणू की थोडासा एक सुपरवायझिंग रोल असणं, हे पण गरजेचं आहे. आज मार्केटमध्ये झालं आहे काय की तुम्ही एकदा फ्रँचायझी घेतलीत ना, तुम्हाला काहीही विचारत नाहीत नंतर, तुम्हाला कसलाही सपोर्ट नसतो, तुम्ही काही प्रश्न विचारायला लागलात काय झालं काही त्यांचा काही संबंध नाही. मुळात ते लोक काउन्सिलरच नाही आहेत, सॉफ्टवेअर विकणारी मंडळी आहेत. त्यामुळे ते सॉफ्टवेअरची फीचर्स सांगतात फक्त, आणि त्याची कशी कनेक्टिव्हिटी आहे एवढंच सांगतात. आणि त्यांचा जास्त फोकस ट्रेनिंगमधला हा पॅटर्न आयडेंटिफिकेशन याच्याकडे जास्त असतो. ओके, म्हणजेच थोडक्यात आपण फक्त टेक्निकल पार्ट शिकतो. टेक्निकल पार्ट महत्त्वाचा आहेच, बिकॉज तिथे जर काय रेज काउंट करायला जर चुकलं, त्या रेषा आपल्या चुकल्या मोजायला, तर एन्टायरली पर्सेंटेजेस बदलू शकतात. सो येस, तो पार्ट इम्पॉर्टंट आहेच, पण तो पार्ट एन्टायरली वेगळा आहे. ज्या व्यक्तीला काउन्सिलिंग द्यायचं आहे त्याला ॲनालिसिस नाही आलं काही फरक पडत नाही, एकाच गोष्टीकडे फोकस करायचं आणि त्याच्यात घुसायचं. त्याच्यामुळे आता आम्ही ॲनालिस्ट जास्त बनवत नाही आहे, काउन्सिलर जास्त बनवायचे आहेत. कारण रिपोर्ट जनरेट करणं याच्यासाठी फार वेळ लागत नाही, पण काउन्सिलिंगला जास्त वेळ लागतो ॲज कम्पेअर्ड विथ दॅट. रिपोर्टमध्ये कॅल्क्युलेशन आहेत, जी व्यक्ती ते करणार आहे त्या व्यक्तीचं लॉजिक हाय असायला लागतं, खूपशा गोष्टी त्याच्यामध्ये इनबिल्ट असायला लागतात, तर आणि तरच ती व्यक्ती ॲनालिसिस करू शकते. सगळ्यांना ॲनालिसिस करायला जमतच नाही. सेम इज विथ काउन्सिलिंग. मग ह्या गोष्टी जर व्यवस्थित पद्धतीने आपण शिकलो ना, तर आणि तरच त्याच्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी होणार आहेत. मग आता हे जे आमचं ट्रेनिंग चालतं हे कसं असतं, तर हे ऑनलाईन असतं. शनिवार रविवारचे दिवस आम्ही ठरवलेले असतात, त्याला वेळा बॅचेसनुसार कशा असतील तशा असतील, आणि मधले 5 दिवस असते. तुम्ही काय करायचं असतं, छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, त्या करायच्या असतात, ग्रुप केलेला असतात, आणि त्या ग्रुपवरती सगळे लोक आपापल्या ॲक्टिव्हिटीज टाकतात, सगळे लोक आपापले प्रश्न काय असतील ते टाकतात, आणि ह्या पद्धतीने प्रॅक्टिकल सगळं ट्रेनिंग चालतं. ज्या दिवशी ट्रेनिंग झालं माझं, म्हणजे आज ट्रेनिंग आहे, आजचं ट्रेनिंग झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी आजच्या ट्रेनिंगचा सगळा ऑडिओ मी पाठवतो रेकॉर्डेड. सो ते विसरलं काय झालं काय झालं काही विषय नाही, सगळ्याच्या सगळं रेकॉर्डेड व्हर्जन जाणार. रात्री शक्य झालं तर, रात्री फार उशीर झाला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना तो ऑडिओ मिळतो. आणखीन मी काय करतो, तर मी माझ्यासमोर काहीतरी कागद ठेवलेला असतो मुद्द्यांचा एक्सप्लेन करण्याचा, त्या कागदाची एक प्रिंट मी पाठवतो. म्हणजे कुठले मुद्दे, ज्यांना ते परत ऐकायला वेळ नसेल, खूप लोक असतात अशी ऐकायला वेळ नाही मिळत, पण काल कुठल्या मुद्द्यावरती चर्चा झाली, तर हे मुद्दे, ही सिस्टीम बसवलेली आहे सगळी. आणि पुढे पुढे कसं असतं की पार्ट वाईज ह्या सगळ्या गोष्टी लोकांना, आता तू ह्याच्यावरती बोल, तू त्याच्यावरती बोल, म्हणजे कसं बोलायचं आहे इफेक्टिव्हली हे पण मी सांगतो. कारण सगळे जे शिकायला येतात यांच्याकडे पोटेन्शियल असतं, 10% लोकांच्यामध्ये असत पण नाही, पण त्यांची इच्छा खूप असते मला हे करायचं आहे.
मग मेहनत किती घ्यायला पाहिजे, कशावरती मेहनत घ्यायला पाहिजे, हा शब्द असाच का बोलायचा, हे वाक्य असंच का बोलायचं, याच्यासाठी मी घासून घेतो अक्षरशः घासून. आलंच पाहिजे ते असंच आलं पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेटेज आहे. व्हॉइस मॉड्युलेशन कशा पद्धतीने करायचं आहे, हा विचार तुम्ही कशा पद्धतीने मांडायचा आहे, अमुक शब्द जर तिथे गेला तर समोरच्या व्यक्तीचे काय गैरसमज होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी. मग अमुक वयाची व्यक्ती आहे तर त्याला तुम्ही कसं सांगायला पाहिजे, मुलगा आहे तर कसं, मुलगी आहे तर कसं, वयस्क व्यक्ती आहे तर कसं, कितीही लहान असताना करता येतं हे. आणि सगळ्यात जास्त वय जर म्हणाल तर मी 89 इयर्स आजींचं केलेलं आहे. सो एज हा इथे क्रायटेरियाच नाही आहे, आपला जन्म कशासाठी झालेला आहे ते समजून घेण्यासाठी, आपल्या एनर्जी समजून घ्यायच्या. आणि जे वयाने जास्त आहेत त्यांनी तो उलट लवकर करावं, कारण अनुभवाची मॅच्युरिटी आलेली असते त्यांच्यामध्ये, काही गोष्टी त्यांना पटकन हजम होतात, समजतात, त्याच्यामुळे ते पटकन त्याच्यातून रिझल्ट्स मिळवू शकतात. सो हे फक्त मुलांच्या करिअरसाठी वगैरे अजिबात नाही आहे, ॲक्च्युली ते त्या पद्धतीने प्रमोट केलं जाते. वर्स्ट कम वर्स्ट मी तुम्हाला सांगेन की एज्युकेशनल एक्झिबिशन्समध्ये लोक स्टॉल घेतात, तिथल्या तिथेच उभ्या उभ्या प्रिंट्स घेतात आणि तिथल्या तिथेच उभ्या उभ्या करिअर गायडन्स करतात. म्हणजे हा ह्या शास्त्राचा घोर अपमान आहे असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट अशी की करिअर इज नॉट लाईफ. करिअर हा आयुष्यामधला छोटासा भाग आहे फक्त. ह्या ऊर्जा ज्या आहेत ह्या आपल्याला आयुष्यभरासाठी दिलेल्या आहेत, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत आपल्याला ह्या ऊर्जा व्यवस्थित पद्धतीने जशा दिल्यात तशा वापरायच्या आहेत. मग हे जेव्हा अनालिसिस आपण करून घेतो, जेव्हा काउन्सिलिंग मिळतं तुम्हाला, त्यावेळेला काय होतं पहिलं, तर आपला आत्तापर्यंतचा जो काही जीवन प्रवास आहे त्याच्यामध्ये अमुक अमुक एरियामध्ये अमुक अमुक ह्या पिरियडमध्ये मला का त्रास झाला, का मला त्यावेळेला चिडचिड झाली, का मला बिझनेसमध्ये लॉस आला, का माझ्या शरीराचे काहीतरी वेगळे वेगळे मला रोग सुरू झाले, ऑल दीज थिंग्स यू कम टू नो. म्हणजे काय झालं, तुम्हाला कारण कळलं, ओके. आणि मग त्याच्यावरती उपाय पण सांगितलेला असतो की हे झालं ना, ठीक आहे, आत्ता आजपासून नव्याने जगायला सुरुवात करा. फॉर दॅट ही एनर्जी चॅनलाइज करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी करायची आहे, ती एनर्जी चॅनलाइज करण्यासाठी ती ॲक्टिव्हिटी करायची आहे. ह्या पद्धतीने ते इतकं सविस्तर मार्गदर्शन असतं आणि ते फक्त करायला पाहिजे, ओके. जादू नाही आहे की बाबा चला हे अनालिसिस केलं म्हणजे एकदम लाईफमध्ये ड्रास्टिक चेंजेस आले, नो वे, ओके. औषधं जसं देतो आपण ते औषधं घ्यायला पाहिजेत ना पेशंटनी, त्या खिशातच ठेवली औषधं, उपयोग काय, तसं आहे हे औषध घ्यायचं आहे उपचार, तर तसं हे आहे की ह्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज करायला लागल्यानंतर लोकांना ट्रिमेंडस रिझल्ट्स मिळतात आणि लोक सांगतायत की माझ्यामध्ये इतका बदल झालाय. आणि ते लिटरली तुम्हाला सांगतो की लोकांचे नुसते फोटो जे टाकतात ना त्याच्यावरनं कळतं की जी डोळ्यामध्ये चमक येते, जी चेहऱ्यावरती जो कॉन्फिडन्स दिसतो आणि एक सॉर्ट ऑफ रेडिएटिंग पर्सनॅलिटी होते माणसाची. याच्यातून काय होतं माहिती आहे का, की आपल्याला जेव्हा आपल्या ऊर्जा समजतात त्यावेळेला वी स्टार्ट रेडिएटिंग पॉझिटिव्ह एनर्जी. आणि त्याच्यानंतर मग आपलं बोलणं ऐकल्यानंतर आपल्या सहवासात जी जी मंडळी येतात त्यांना खरोखर अशा पॉझिटिव्ह व्हाईब्स मिळायला लागतात की नाही तुमच्याशी बोललं ना की आम्हाला खूप बरं वाटतं, नाही तुमच्या समोर येऊन नुसतं बसलं ना, तुम्ही काय बोलला नाही तरी चालेल, आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळतात. म्हणजे सहवासातून किंवा नुसतं सान्निध्यातून ह्या गोष्टी ट्रान्समिट करणं इज पॉसिबल थ्रू दिस सायन्स. पण आपल्याला माहिती पाहिजे डिटेलमध्ये. आणि मी जे काही तुम्हाला म्हटलं ना की मी कोणाच्याही आव्हानाला घाबरत नाही, याचं कारण का माहिती आहे का, की मला हे माहिती आहे की माझ्या जवळपास सुद्धा कोणी येऊ शकणार नाही, कॉम्पिटिशन वगैरे सोडूनच द्या. असं का सांगतोय, बिकॉज कामच तेवढं केलंय, इतकं काम केलेलं आहे की त्याच्यामधून जो काय अनुभव आता गाठीशी आहे त्या अनुभवाच्या आधारे मग आता हे शिकवायचं कशासाठी, तर जस्ट बिकॉज अनसर्टन्टी आहे लाईफमधली, हे एक कारण. आज आहोत आपण उद्या नाही, माहीत नाही, तर हे आपल्याबरोबर संपलं नाही पाहिजे. बऱ्याच सायंटिस्ट लोकांनी या चुका केलेल्या आहेत की त्यांच्याकडचं जे काय आहे ते पुढे त्यांनी दिलंच नाही, बऱ्याच क्षेत्रामध्ये असं झालेलं आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन नाही, आपल्यासारखी हजारो लोक तयार झाली तर आपण समाजामध्ये काहीतरी परिवर्तन करू शकणार आहे, अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. तो नुसताच एक काही आदर्शवाद होईल, नाही, हे प्रॅक्टिकली उतरायला पाहिजे. सो जेव्हा हजारो काउन्सिलर्स तयार होतील त्यावेळेला लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचणं हे इझी होईल, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि ते असल्यामुळं मी काय केलंय की फ्रँचायझी देणं बिणं हा काही प्रकार नाही. मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगमध्ये तुम्ही माझ्याबरोबर काम करायचं, तुम्हाला तुम्ही क्लायंटशी कसं बोलायचं आहे काय कसं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने इथे शिकवल्या जातात. लोक काय प्रश्न विचारतात त्यांना आपण काय उत्तरं दिली पाहिजेत हेही सांगितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय एम ऑलवेज देअर.
तुम्हाला कुठल्याही क्लायंटला बाबा काही सॅटिस्फॅक्टरी उत्तर देता आलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता, त्या व्यक्तीला देऊ शकता. ह्या पद्धतीने आता टीममध्ये आमचं काम चाललेलं असल्यामुळे फुल ऑफ एनर्जी आहेत सगळे आणि छान पद्धतीने पुढच्या बॅचची कधी सुरू होणार आहे, आम्हाला हे शिकायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता आमचं हे प्लॅनिंग जे चाललं आहे आता की 2 जानेवारीला आम्ही ह्याच्या पुढची बॅच चालू करणार आहे. ओके, आता ह्या संदर्भात तुम्हाला अधिक काही तपशील पाहिजे असेल तर मी जितेंद्र चौधरी सरांचा नंबर शेअर करीन, तुम्ही त्यांच्याकडून माहिती सगळी घेऊ शकता. ओके, पण ज्यांना कोणाला वाटतंय की नाही बाबा हे शिकायला पाहिजे आणि कुठलीही डिग्री, मी तुम्हाला अजून परत एकदा सांगतो की मला कुठल्याही याला नावं ठेवायची नाही आहेत, मला प्रॅक्टिकली तुम्हाला हे सांगायचं आहे की जस्ट बाय हॅव्हिंग डिग्री इन सर्टन फील्ड तुम्हाला सक्सेस मिळेल असं काही नाही आहे. आपल्याला जे आपल्याकडे आहे माहिती, त्या माहितीच्या आधारे व्यवस्थित पैसे कमवता आले पाहिजे. व्यवस्थित सांगतोय मी, घर चालण्यापुरतं टाकाटुकीत नाही. जे काय आपलं स्वप्न असेल, ज्या पद्धतीने आपल्याला आपली जीवनशैली असायला हवी आहे ती विदाऊट कॉम्प्रोमाइज तुम्हाला जगता आलीच पाहिजे आणि हे याच्यातून सहज शक्य आहे. सहज कारण एकत्रित जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला जॉईंट एनर्जीचा बेनिफिट मिळतो, जॉईंट पॉझिटिव्ह एनर्जी. सो ते एक कारण आहे की सगळ्यांनी एकत्र काम करण्याचं. दुसरी गोष्ट, कोणतरी वाली आहे बाबा आपल्याला, कारण बऱ्याच जणांचं ह्या कंप्लेंट्स आहेत की एकदा का आम्हाला ते सॉफ्टवेअर दिलं ना त्याच्यानंतर त्यांना आम्ही काय विचारलं तरी त्यांच्याकडे उत्तरं नाहीत, फोन उचलत नाहीत, देर आर सो मेनी थिंग्स. म्हणून फ्रँचायझी एकदाच द्यायची आणि मस्त करोडपती व्हायचं हा एक पर्याय आहे तसं म्हटलं तर, तसं केलं पण लोकांनी, पण मला त्या भूमिकेत जायचंच नाही आहे. मला हजारो काउन्सिलर्स तयार करायचे आहेत सो दॅट ते पुढे छान पद्धतीने सगळ्यांना देतील आणि त्याच्या पुढची स्टेप इज मी जे शिकवतो तसं शिकवणारे ट्रेनर्स तयार करायचे आहेत. या दोन गोष्टी ही माझी मिशन आहे ॲक्च्युली, काउन्सिलर्स तयार करणं आणि ट्रेनर्स तयार करणं. सो मी किती काउन्सिलिंग करतो, मी आतापर्यंत किती केली, मी दिवसाला किती करतो इज नॉट इम्पॉर्टंट, ते मल्टिप्लाय व्हायला पाहिजे. इट इज नथिंग, 2 किंवा 3 काउन्सिलिंग जर मी आता दिवसाला करत असेल तर किती दिवस पुरणार आहे मी. म्हणून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे पोचावं हा त्याच्यामागचा भाग आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना काय सांगतो हे की तुम्हाला कोणालाही वाटलं बाबा, पहिली गोष्ट काय आहे अनालिसिस करून घ्यायला पाहिजे. मग आता इथे प्रश्न काय येतो की आमचं तर झालेलं आहे, तर ते झालेलं असलं तर नाही चालणार, बिकॉज माझ्याकडे जे मी शिकवतो ते माझ्या सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यानुसार शिकवतो. तर पहिली गोष्ट ही करायला लागणार, पहिली स्टेप इज की तुमचं स्वतःचं अनालिसिस करून घेणं. सेकंड स्टेप इज जर का तुम्हाला हे शिकायचं असेल तर कशा पद्धतीने काय, मग त्याची फी किती, त्याचे इन्स्टॉलमेंट कसे, ऑल दिस थिंग्स तुम्हाला सगळ्या कळवल्या जातील. तुम्ही जितेंद्र सरांशी याविषयी बोलू शकता बिकॉज ही लुक्स आफ्टर ऑल दिस टेक्निकल पार्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट. ओके, माझं काम आहे फक्त समोर आलेल्या मंडळींना शिकवायचं, तावून सुलाखून घ्यायचं सगळ्यांना आणि त्यांच्यामध्ये जितकी जास्तीत जास्त परिपक्वता आणता येईल तेवढी आणायची बाय ऑल मीन्स. आणि आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो की याच्या पुढे ट्रेनर्स आणि काउन्सिलर्स लोकांची प्रचंड गरज असणार आहे, लाखो लोक लागणार आहेत, आपण खूप कमी पडणार आहोत. म्हणजे ॲक्च्युली मी हे व्हास्ट लेवलला का न्यायचं म्हणतोय त्याचं कारणच हे आहे, आपण हे ऑलरेडी आता ग्लोबल मिशन झाली, आपल्याला सौदीमधून सुद्धा प्रिंट्स येतात. ओके, सगळ्या ठिकाणाहून US सुद्धा प्रिंट्स येतात, सगळ्या ठिकाणी सगळे लोक काम करतात. आता ह्याच्या पुढची स्टेप इज वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये आता आम्ही हे करायला लागलो आहे. आता जापानीज भाषेमध्ये काउन्सिलिंग व्हायला लागलं आहे, जर्मन शिकणारी, जर्मन आणि कानडी शिकणारी एक मॅडम आता शिकतात माझ्याकडे. सो वन शी इज रेडी, कानडी आणि जर्मन भाषेत सुरू होईल, बंगाली भाषेत ऑलरेडी सुरू झालं, गुजराती भाषेत ऑलरेडी सुरू झालं. जस्ट विचार करा की काय स्कोप आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यातून छान पैसे मिळू शकतात. ओके, आणि मिळवायचेच आहेत. इथे पहिली गोष्ट काय माहितीये का, की खूपदा आपण, मला काही लोकांनी असं पण सांगितलं की आम्हाला लोकांनी पेमेंटच केली नाही असं तसं, इकडे आमच्या इकडे तो प्रश्नच येत नाही. कारण फिंगरप्रिंट्स मोबाईलवरून कशा कॅप्चर करायच्या आहेत याचा आम्ही जो व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ पाठवल्यानंतर आम्ही असं सांगतो की तुम्ही ज्या वेळेला फिंगरप्रिंट्स कॅप्चर करणार असाल त्याच्या आधी जितेंद्र चौधरी सरांशी तुम्ही संपर्क करा. ही शुड बी ऑनलाईन व्हेन यू आर कॅप्चरिंग द फिंगरप्रिंट्स. ओके, एक एक प्रिंट बघून ते तुम्हाला सांगतील हे असं नको आहे तसं पाहिजे वगैरे वगैरे. आता बायोमेट्रिक स्कॅनरवरती आपण जेव्हा स्कॅन करतो तेव्हा ते मे बी 10-15 मिनिटात होतं, मोबाईलवरून इट विल टेक सम टाईम. ओके, थोडंसं त्याला मेथड आहे, पण घरात बसल्या बसल्या होत आहे. त्याच्यामुळे आज लोक घरात बसल्या बसल्या प्रिंट्स पाठवत आहेत,
त्या प्रिंट्स जितेंद्र सरांनी ओके केल्यानंतर पुढची स्टेप इज माझ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करा, त्याच्यानंतर 15 दिवसानंतर तुमचे ऑडिओज तुम्हाला मिळतील, इतकं लोड आहे माझ्याकडे. लक्षात घ्या कामाची व्याप्ती किती आहे. बाहेर काहीही चाललेलं असू दे, बाहेर कितीही क्रिटिकल सिच्युएशन असू देत, त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. आणि ह्याच्या पुढे मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे, इफ यू आर इन टू ट्रेनिंग, इफ यू आर इन टू काउन्सिलिंग, यू सी दॅट सगळ्या गोष्टी जाग्यावर बसून घरी लोकांना कशा तुम्हाला पोचवता येतील. माझ्याकडे यायचं आहे अपॉइंटमेंट वगैरे, नो वे, ऑनलाईन पाहिजे सगळं. आपल्याला अपग्रेड करावं लागेल स्वतःला, कुणालाही वेळ नाही आहे. आणि मग त्या ट्रेनिंग मेथोडॉलॉजीमध्ये, त्या काउन्सिलिंग मेथोडॉलॉजीमध्ये आणखीन टेक्निकली स्ट्रॉंग आपल्याला काय करता येईल हे पण महत्वाचं आहे. कसंही नाही चालणार, ते पॉशच पाहिजे, प्रेझेंटेशन एक्सलंटच पाहिजे बाय ऑल मीन्स. म्हणजे एस्थेटिक सेन्सच्या माध्यमातून सुद्धा सांगतोय, वर्बल कम्युनिकेशनच्या माध्यमातून सुद्धा सांगतोय, कंटेंटच्या माध्यमातून सुद्धा सांगतोय, आणि आपला इमोशनल टच या सगळ्याच्या माध्यमातून मी सांगतोय की इट हॅज टू बी एक्सलंट. त्याच्यामध्ये 99.9% वगैरे नाही चालत, हा इट हॅज टू बी 100%. मग हा जो माझा आग्रह आहे, हे मी लिटरली छडी घेऊन या सगळ्यांच्याकडनं तयारी करून घेतो. मी तुमचा मास्तर आहे आणि मी खडूस मास्तर आहे. ओके, तुम्हाला शिकायचं आहे ना, मग ते सगळं बाजूला ठेवायचं आणि शिकायचं व्यवस्थित. आणि त्यांना ते पटलं नाही म्हणे असं कोणीही शिकवत नाही, म्हटलं मी माझं तसंच आहे, ते आलं पाहिजे तुम्हाला, हा माझा आग्रह आहे. तुम्हाला आलं नाही तर मला त्रास होतो. ह्या पद्धतीने जर तुम्ही शिकाल तर खरोखर समाजाचं आपण भलं करू शकतो. पण माझं मी करतो यांनी होत नाही. जितकं आपण कलेक्टिवली करू, जितकं आपण एकमेकांचा सपोर्ट घेऊन काही गोष्टी करू. आता जसं मी सांगितलं सुरुवातीलाच की सायकियाट्री असो, सायकोलॉजी असो, इव्हन मेडिकल सायन्स असो, याच्यापेक्षाही पलीकडचं ह्याच्यातून काहीतरी कळतं हे जरी खरं असलं तरी डॉक्टरची गरज लागणारच आहे. ओके, सायकियाट्रिक ट्रीटमेंटची गरज लागणारच आहे काही केसेसना. मग त्यावेळेला नंतर शोधाशोध करण्यापेक्षा आपणच जर एकमेकांच्या हातात हात घातलेले असतील तर किती छान काही आपल्याला समाजाला देता येईल. आणि प्रॉब्लेम्सची जी काही इंटेन्सिटी आहे आता समाजामध्ये ती खूप कमी करू शकतो आपण. आणि एकटा माणूस हे करू शकत नाही. एखाद्या वेळेला आपण जेव्हा ग्रुपनी काम करतो त्यावेळेला एखाद्याला खरोखर काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा कधी कधी असं होतं की जरा कंटाळा आलेला असतो, त्यावेळेला आपण जॉईंट ग्रुपवरती जेव्हा ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्ह असतो ना ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, तेव्हा ती व्यक्ती रिचार्ज होत राहते. म्हणजे कुणी असं डल पडत नाही. अदरवाईज काय होतं की फ्रँचायझी दिली, आता ते करतायत का नाही करतायत कोण आठवतो, बऱ्याच जणांनी घेतली पण कोण करतच नाही, हे का होत आहे? बिकॉज कनेक्टिव्हिटीच नाही आहे कुठे. आणि त्या क्लायंटने असा प्रश्न विचारला, मग मी गडबडून गेले, मग संपलं, ते बंदच केलं. अरे असं कसं झालं? आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी. म्हणून मी म्हटलं की काही वेळेला आपले जे रिपोर्ट्स असतात ते सुद्धा परिपूर्ण नसतात. मी आता हा जो रिपोर्ट करून घेतला 2017 साली, त्यावेळेला लिटरली तुम्हाला सांगतो की मला हे त्याच्यामध्ये असलंच पाहिजे तरच मी तुला पैसे देणार. मला हे बाकीचं ह्यांचं असं आहे त्यांचं तसं आहे, मला असं पाहिजे माझा रिपोर्ट. हे बाकीचं थातुरमातूर सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये कॉमनच असतात. हो, तुम्ही रिपोर्ट कोण म्हणेल माझा 40 पानी आहे, कोण म्हणेल माझं 70 पानी आहे, आणि त्याच्यातले कामाची पानं किती आहेत? 2 पानं कामाची आहेत त्याच्यातली. लक्षात आलं का? मग आम्ही तेवढंच केलं, ती 2 पानं टाकली, काय करायचं आहे बाकीचं? कन्फ्यूज होतात लोक. आणि तो PDF रिपोर्ट जो आहे तो बघायची गरजच नाही आहे. यू हॅव टू लिसन द काउन्सिलिंग, रेकॉर्ड करून देतो काउन्सिलिंग, त्यामुळे प्रश्नच नाही. रिपीटेडली ते ऐकायचं आहे ही कंडिशन आहे. त्यावेळेला जेव्हा काही वेळेला लोक आठवड्यानंतर, 15 दिवसानंतर, महिन्यानंतर, वर्षानंतर फोन करतात की सर तुम्ही त्यावेळेला आम्हाला असं सांगितलेलं, आता आम्हाला असे अडचण येते ते काय होत नाही. मग माझा प्रश्न असतो की तुम्हाला जे ॲक्टिव्हिटीज करायला सांगितल्यात त्या करताय का तुम्ही? इफ द आन्सर इज नो, मला काही विचारायचं नाही, आय एम नॉट आन्सरेबल. मी जे काय सांगितलंय ते तुम्ही करत असाल आणि जर का तुम्हाला रिझल्ट्स मिळाले नाहीत देन आय एम रेस्पॉन्सिबल. येस, 100% रेस्पॉन्सिबिलिटी घेणार. पण इफ यू आर नॉट फॉलोईंग माय इन्स्ट्रक्शन्स, तुम्ही आणि तुमचं नशीब, तुमचं तुम्ही काय करायचं ते करा. उगाच केलं का मग टाइमपासला, कशाला पैसे घातले? मग सांगितलं ते करायला पाहिजे. मी ह्या अँगलनी मी तसा खडूस आहे. ओके, पण ते राहावं लागतं हे पण मी तुम्हाला सांगतो. फार नरमाईनी आणि फार असं लाळघोटेपणाने बोलून वगैरे नाही चालत. ह्या पद्धतीने करायचं असेल तरच ते होतं. आता ह्या अनालिसिसचे जेव्हा आम्ही 8,000 घेतो, खूपसे लोक असे सांगतात मला की सर तुमची फी जास्त आहे. तो अपेक्षा काय असते? मी काहीतरी कन्व्हिन्सिंग बोलीन त्यांना, नाही रे असं नाही, त्याला असं करायला लागतं. मी त्यांना सांगतो की तुमचा प्रॉब्लेम छोटा आहे म्हणून तुला फी मोठी वाटते. ज्यावेळेला तुझा प्रॉब्लेम मोठा होईल त्यावेळेला तुला 1,00,000 रुपये जरी मी सांगितले ना तरी तू कुठूनही उभे करशील आणि देशील. माझ्याकडे अशाही केसेस आहेत की लिटरली सोनं बिनं गहाण ठेवून सगळ्या फॅमिलीचं करून घेतले अँड दे आर हॅपी. करून घ्यायची इमर्जन्सी आहे का तुमच्या लाईफमध्ये ते बघा.
ते फार महत्वाचं आहे. आपण फक्त त्याच गोष्टीकडे जर बघत बसलो बघू शकता, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे काही करून मला तुमचं काउन्सिलिंग करायचं आहे, नाहीच आहे असं. तुम्हाला माझ्याकडून पाहिजे काय इज माय क्वेश्चन. नको असेल तर राहू दे ना, कुठे काय प्रॉब्लेम आहे, मी कुठे मागे लागलो तुमच्या. हा जो अप्रोच आहे ना, हा असा वाटेल की अरे या माणसाला काय बिझनेस नको आहे का, तसं नाही आहे. ओके, मला लोक असंही फोन करून विचारतात सर ते काहीतरी तुमच्याविषयी कुणीतरी काही सांगितलं ते तुम्ही काय काय करता, मी सांगतो जस्ट गुगल माय नेम, मला वेळ नाही सांगत बसायला. आता हे उत्तर खडूसपणाचं वाटेल, अरे पण खरंच वेळ नाही आहे, मी फोन घेत नाही, माझ्या टीममधला कोणीही मला फोन करत नाही, बिकॉज 12 तास मी जर बोलतो मला मी बोलायचं राहू दे, मला ऐकायला पण नको वाटतं कोणाचं, इतक्या इंटेन्सिटीने बोलतो. आता सुद्धा मी एनर्जी किती लावतोय बघा, ही एनर्जी लावावी लागते हो, त्याशिवाय कनेक्टिव्हिटी नाही होत, कळलं की नाही. मग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ह्या सगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये. तर दिस इज ऑल इट इज. आय होप की या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे कन्सेप्च्युअली आता क्लिअर झाल्या असतील. हे शिका तुम्ही, बिकॉज हे अमेझिंग सायन्स आहे, आय टेल यू अमेझिंग आहे. याच्यातून ज्या गोष्टी कळतात त्याला तुमच्या ज्ञानाची जर जोड दिलीत पुढे ना, तर खरोखर खूप छान काहीतरी होणार आहे. पण ह्याच्यामध्ये दम आहे, आणि इनफॅक्ट याचा सपोर्ट मिळेल तिकडे, नॉट ओनली इन टर्म्स ऑफ करिअर. ओके, बिहेवियरल पॅटर्न्स आणि या सगळ्या गोष्टी याच्यातून इतक्या डिटेलमध्ये कळतात ना, बारकावे स्वभावाचे, की कुठल्या सिच्युएशनमध्ये ही व्यक्ती कशी वागेल का, मग त्याच्यावरती काय करायला पाहिजे, इतक्या असंख्य गोष्टी आहेत याच्यातून कळणाऱ्या. अभ्यास पाहिजे मात्र. आणि मी आज एवढं अभिमानाने सांगेन, गर्वाने सांगेन, की मी ज्या पद्धतीने शिकवतो तसं आज कोणीही नाही आहे. त्यामुळे मी जोपर्यंत आहे, ज्यांची इच्छा आहे त्यांनी जरूर शिकावं. आणि मी जसं म्हटलं तसं मी सोडतच नाही तुम्हाला ते आल्याशिवाय. सो नो मॅटर, मी सांगितलं की बाबा 100 ते 120 सेशन्स असतात त्याचे, ते वाढू देत ना, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्हाला एवढं आलं पाहिजे हा माझा आग्रह असणार आहे, कारण शेवटी उद्या मी हेड आहे ना मिशनचा. तुम्ही एखादं वाक्य चुकीचं बोललात तर मी इतक्या वर्षात जे काय कमवलेलं आहे त्याची सगळ्याची राग रांगोळी होऊ शकते. सो आय केअर फॉर दॅट. ओके, त्याच्यामुळे सगळ्यांनी हे व्यवस्थित पद्धतीने शिकलं पाहिजे, ते असंच केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे. त्याच्यामध्ये सिस्टीम आहे, ती सिस्टीम फॉलो केली पाहिजे, रूल्स फॉलो केले पाहिजेत. या सगळ्यावरती माझा थोडासा आग्रह असतो, अट्टहास असतो म्हणेन मी, आणि तो असला पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही चांगले ट्रेनर नाही होऊ शकत. थोडक्यात मी असं ना गोड बोल्या ट्रेनर नाही आहे. ओके, गोड बोल्या वगैरे नाही, ते आलं पाहिजे. तुमचा निर्धार आहे का, आय विल सी दॅट की तुम्हाला ती येईल, पण ते आमच्या कलानी घ्या आणि असंच करा तसंच करा नाही, नो एक्सक्यूज. हे आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजे, त्याच्यासाठी हे केलं पाहिजे म्हणजे केलं पाहिजे, हे असं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की आज जी लोकं काम करायला आलेली आहेत स्वतंत्रपणे, दे आर एन्जॉईंग लाईक एनिथिंग. त्यांचे आता त्यांनी कोणाला काउन्सिलिंग दिलं, त्या क्लायंटने फीडबॅक पाठवला, तर ते ग्रुपवरती शेअर करतात की त्याचा केवढा आनंद आहे माहिती आहे का, की एखाद्याच्या लाईफमध्ये तुम्ही त्याला काहीतरी अशी दिशा देताय की भरकटलेला होता मानसिक दृष्टिकोनातून आणि त्याला योग्य दिशा मिळाली, खूप आपल्याला आशीर्वाद मिळतात. आणि ह्या आशीर्वादाच्या बळावर खरं तर आपलं निम्म यश अवलंबून असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. जितक्या लोकांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो की नाही तितकं पाहिजे आपल्याला, मग तसं काम असलं पाहिजे. काही वेळेला मी लोकांना माझ्याकडून असं सांगितलं की नाही तुम्ही हे करू नका, तुमच्याकडे हे नसेल तर हे करू नका, पण करायचं असेल तर माझं ऐकायला पाहिजे. सी हा जो रोल आहे की नाही हा फार महत्वाचा आहे. मला क्लायंट पाहिजेत म्हणून मी काय वाटेल ते करून कन्व्हिन्स करून असू दे बरं एवढं तर एवढं, हा माझा अप्रोचच नाही. तुला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी कर, ज्या दिवशी एवढे पैसे जमतील त्या दिवशी कर, मी नाही त्याच्यात काही देऊ शकत, कारण या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी सर्व्हिस असोसिएटला त्याच्यातनं इन्कम देतो आपण, व्यवस्थित लोकांना सगळ्यांना पैसे मिळतात. जो माणूस मीच तुम्हाला सांगितलं की मी स्वतः 10,000 रुपयावरती नोकरी केली 2009 साली, आज माझ्याकडून 1,000 रुपये लोकांना मिळत आहेत. मग क्लायंटनी माझ्या खात्यावर ट्रान्सफर केला तर मी यांच्या खात्यावर ट्रान्सफर करतो, किंवा क्लायंटनी त्यांना पैसे दिले तर ते त्यांचा शेअर काढून घेतात आणि माझ्याकडे पाठवतात. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. ताबडतोब बरं का महिन्याचा हिशोब महिन्याला वगैरे असलं काही नाही, त्या त्या केसला लगेच विषय क्लिअर हा प्रकार असतो. आणि क्लायंट्सनी सर्व्हिस असोसिएटशी कोऑर्डिनेशन ठेवायचं आहे, हे आम्ही ठेवलं आहे. म्हणजे क्लायंटला ज्या ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या असतात त्याचा रिपोर्टिंग त्यांनी सर्व्हिस असोसिएटला द्यायचं आहे, मला नाही. माझं काउन्सिलिंग झालं की माझा विषय संपला, आय डोंट हॅव टाईम. हे इतकं सिस्टमॅटिक केलेलं आहे ना सगळं स्ट्रक्चर जे म्हणतो आपण कामाचं, की तिथे कुठेही काही असं इकडे तिकडे होण्याचा प्रश्नच नाही. कोणी कुणाला फसवलं आणि याव त्या काय विषयच नाही. क्लायंट काय बोलला कसं बोला सगळ्याला उत्तर देतो मी. ओके, पण मला तुम्ही फोन बिन करून काही विचारत बसायचं नाही. क्लायंटचा फोन मला नाही आला पाहिजे. काही गोष्टी ह्या अशा कराव्या लागतात. ही मॅनेजमेंट थॉटमधली ही गोष्ट आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः तेवढ्या अथॉरिटी तुमच्याकडे असली पाहिजे, अँड देन ओनली यू कॅन डू ऑल दिस थिंग्स. सो आय होप की हा जो काय मी आता बोलतो आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी क्लिअर कट व्यवस्थित कळल्या असतील.
त्याच्यातून तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता. तुमची गरज बघा आणि मी तुम्हाला सांगतो की जस्ट गिव्ह इट अ ट्राय, काउन्सिलिंग करून बघा. तुमचं वय काही असू दे, काय फरक पडत नाही त्यांनी. ओके, वयाचा इथे काही संबंधच नाही आहे. कळेल तुम्हाला तुमचा जन्म कशासाठी झाला होता आणि मग त्याच्यातलं आपण काही केलंय का बाबा, का राहून गेले अजून, ते राहिलेलं आहे ते करा. आणि करायला लागल्यानंतर काय होतंय बघा लाईफमध्ये चेंज. कसलाही आजार असू दे तुम्हाला, काही असू दे, बघा ह्याच्यातून तुम्हाला सोल्युशन मिळतं की नाही. मिळतंच. जिथे मेडिकल ट्रीटमेंट आवश्यकच आहे तिथेच घ्यायची. बारीक सारीक गोष्टीला औषधं घ्यायला लागलीच नाही पाहिजेत आपल्याला, पण आपण ती सवय स्वतःच्या तब्येतीला लावून घेतो खूपदा की औषध घेतलं की बरं वाटतं. आणि ही मानसिकता आहे, औषध घेतलं की बरं वाटतं. तुम्ही जर असा विचार करायला लागलात ना की औषध घ्यायची गरज नाही, मला बरं वाटलंच पाहिजे, वाटू शकतं. तरीसुद्धा काही वेळेला सिव्हिअर गोष्टी असतात, त्यावेळेला आपल्याला एक्सपर्ट डॉक्टर्स या सगळ्यांचा सल्ला घ्यावा लागतो, ट्रीटमेंट घ्यावी लागते. दॅट इज ओके, दॅट इज ओके, घ्यायलाच पाहिजे, विशेष नाही काय. तर हे असं आहे. आता ह्याच्या पुढे तुम्हाला काही ह्या आम्ही जो आता आमची 2 जानेवारीपासून जी बॅच चालू होते त्या संदर्भातली तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, आणखीन काही प्रश्न असतील तर टेक्निकल माहितीसाठी तुम्ही चौधरी सरांशी संपर्क करू शकता. आणि आता मी जे काय बोललो ह्याच्यावरती जर का तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकतो, काही अडचण नाही आहे. जर काही कुणाला विचारायचं असेल तर ओके. बोला बोला. तर मला बऱ्याच वेळा वाटतं की माझ्या खूप काही बऱ्याच खूप जास्त चांगल्या गोष्टी आहेत किंवा मी बऱ्याच गोष्टी करू शकतो, पण ते कधी साध्य होत नाही किंवा त्या गोष्टी होत नाही. पण मला जाणवतं असं की मला खूप काही गोष्टी चांगल्या चांगल्या येतात, टेबल टेनिस चांगलं खेळता येतो किंवा मला डान्स करता येतो, पण त्या गोष्टी पुढे जातच नाहीत कधी. तर हे माझी अबिलिटी आहे, ती माझी आवड आहे किंवा ते कसं पुढे करता येईल होऊ शकतं. कसं आहे माहितीये का, आवड असू शकते, अबिलिटी पण असू शकते. फक्त काय माहितीये का, आपल्याला प्रिसाइजली माहिती नाहीये की मी टेबल टेनिसला किती वेळ द्यायला पाहिजे किंवा अन्य काय गोष्टी करतोय एक्स वाय झेड त्याला किती वेळ द्यायला पाहिजे. तिथे इम्बॅलन्स झाला ना, म्हणजे एखाद्या एरियामध्ये तुम्हाला एनर्जी कमी दिली आणि तिथे तुम्ही एनर्जी जास्त टाकलीत तर तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध गेलात असा त्याचा अर्थ झाला. मग ज्या वेळेला केव्हाही आपण निसर्गाच्या विरुद्ध जातो, म्हणजे जी ऊर्जा जास्त दिली आहे ती कमी वापरतो किंवा जी कमी दिली आहे ती जास्त वापरतो असं ज्या वेळेला होतं, त्यावेळेला ऑब्व्हियसली तुम्हाला जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो नाही मिळणार. किंवा प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही जर काय एक्सपेक्ट करत असाल की आउटपुट मला ह्या पद्धतीने मिळायला पाहिजे, मी आता ह्या बिझनेस चालू केला किंवा मी आता हे चालू केलं मला त्याच्यातून एवढे पैसे मिळायला पाहिजे, ते नाही मिळणार. तुम्ही कितीही त्याच्यात जीव होता, कितीही प्रामाणिकपणे काम करा, ते नाही मिळत. जोपर्यंत आपल्या एनर्जी समजून घेऊन त्या प्रॉपरली आपण चॅनलाइज करत नाही त्या त्या प्रमाणात तोपर्यंत ती नुसती ऍक्टिव्हिटी होते, आपल्याला बरं वाटतं. पण बरं वाटणं इज नॉट एव्हरीथिंग ना. शेवटी नुसतंच आपल्याला बरं वाटून काय उपयोग आहे, आपल्याला शेवटी सगळ्या गोष्टी सर्व्हायवल पासून बघायच्या आहेत. त्यावेळेला आपल्याला बेसिक लेवल पासून सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणून मी म्हटलं ना की आपल्याला व्यवस्थित पैसे कसे मिळतील हा विचार केलाच पाहिजे प्रत्येक माणसाने. कळलं की आणि चांगल्या मार्गाने कमवतोय ना, एवढाच महत्वाचा प्रश्न आहे त्यातला, बाकी काही महत्वाचं नाही. पैसा तर पाहिजेच आहे, लक्षात घ्या, त्याच्याशिवाय दुसरं काही. मी सगळ्या लोकांना हे नेहमी सांगतो की कधीही असं विधान करू नका की पैसा महत्वाचा नाही आहे, मला पैशाची गरज नाही, असं विधान सुद्धा करू नका कधी. पैसा महत्वाचा आहेच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण असं म्हणू शकतो की बाबा पैसे कमवणं ही माझी गरजच नाही आहे, इतका माझ्याकडे पैसा आहे, दॅट इज ओके. पण पैसे कमवणं ही गरज नाही आहे किंवा पैसे मला नको आहेत, पैशानी काय सगळं होत नाही. अहो पैशानीच सगळं होतं, तुम्हाला सांगतो. बाजारात जाऊन कधी 1 किलो साखर नाही मिळत आपल्या प्रतिष्ठेवरती, तो फक्त नाव लिहून ठेवेल तुमचं, नंतर त्या म्हणेल आत्ता पैसे नाहीत तर, पण पैसे मागणार तो. सो काही एक्सचेंज होत नाही, पैशाचा एक्सचेंज हा पैशानेच होतो. पूर्वी बार्टर सिस्टीम होती की तू मला पैसे दे मी तुला धान्य देतो, धान्य दिलं की दूध देतो, असं काही नाही चालत. आता करन्सी पाहिजे, करन्सी. पैसा पाहिजेच आहे, पैसा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे लाईफमध्ये. कारण फक्त आपलं लाईफ नाही, होऊ सकतं आपल्याकडे उद्या एक्सेस मनी असेल तर उद्या एखादा आपण मोठा एखादा अनाथ आश्रम काढू शकतो, एखादा वृद्धाश्रम काढू शकतो. हा विचार केलाच पाहिजे आपण, नाही तर फक्त आपलं माझं फॅमिली मला कशाला पाहिजे. आता झालं माझं सगळं, रिटायर झालो मी, अरे क्या आतापर्यंत काय केलं, समाजाला काय दिलं, हा प्रश्न अनुत्तरित राहतो बऱ्याच जणांच्या बाबतीत. म्हणून मी सांगितलं हे असं आहे, कळलं की नाही. अजूनही विचारू शकता कोणाला काय असेल तर. बोला सर. आपल्याला अनालिसिस म्हणजे हे व्हायचं तुमच्या वेळेस जॉईन व्हायला, पण अगोदर स्वतःच काउन्सिलिंग केलं त्याच्यातून पक्क कळतं का म्हणजे करू शकतात का नाही. होय 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 होय, 100% तेच ते करण्यासाठीच केलं पाहिजे. आणि मुळात हे अनालिसिस काय आहे ते स्वतःला कळलं पाहिजे ना.
त्यामुळे ह्याच्यातून आपल्याला तुमचं पोटेन्शियल किती आहे त्याच्यामध्ये, हा तुम्ही काय पद्धतीने त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता, करू शकता. आता एखाद्या असं होईल, असंही होतं कधी कधी की तुमची इच्छा असते पण पोटेन्शियल नसतं, असं पण असू शकतं. मग त्यावेळेला मी असं सांगतो की तुमचं तुम्हाला पोटेन्शियल दिलेलं नाही आहे निसर्गाने, पण तरी सुद्धा तुमची जर इच्छाच आहे की नाही आता मला जे काही शेवटचे माझे आयुष्यातली वर्ष आहेत मला हेच करायचं आहे, तर तुम्हाला कुठे एफर्ट जास्त घ्यावे लागतील कुठल्या एरियामध्ये हे सांगतो आपण. अशक्य काही नाही आहे, पण पोटेन्शियल नसताना पण आपल्याला ते करायचं असेल तर आपल्याला मेहनत थोडीशी जास्त घ्यावी लागेल, एवढंच त्याच्यामध्ये. पण ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे तो इझिली जातो, झपकन इझिली, एफर्टलेस म्हणतो की नाही आपण, काही लोक एफर्टलेसली करतात सगळ्या गोष्टी, तर दॅट इज पोटेन्शियल, तो पोटेन्शियलचा रिझल्ट आहे, लक्षात आलं ना असं. त्यामुळे पहिले कुणालाही तुमच्यापैकी काही करायचं नाही, पहिली स्टेप इज तुमचं स्वतःचं अनालिसिस करून घेणं आणि त्याच्यानंतर पुढचा निर्णय करायचं नाही करायचं. म्हणजे तुम्ही शिका असंही माझं म्हणणं नाही, तुम्ही माझ्यावर काम पण करू शकता, तुमच्या क्लायंटना तुम्ही माझ्याकडे त्याचे प्रिंट्स पाठवू शकता आणि त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता, ही पण त्याच्यामध्ये स्टेप आहेच ना. सगळ्यांनीच काय काउन्सिलर व्हावं असं नाही, पण काउन्सिलरच व्हायचं असेल तर त्याला त्या पद्धतीने तुम्ही त्या चाकोरीतनं त्या पठडीतनं आला पाहिजे असं आहे. म्हणजे आता हे अनालिसिस केल्यानंतर आपल्याला समजतं का आपण नक्की काय करायचं? हो त्याच्यासाठीच करायचं आहे, ते त्याच्यासाठीच करायचं आहे. हां, हा खूप छान प्रश्न विचारला त्यांनी. माझ्याकडे एक आय टी इंजिनियर आला होता काउन्सिलिंग करून घ्यायला, आणि आला होता म्हणजे तो ऍक्च्युली मुलाचं करायला म्हणून आला होता. तो म्हणाला नाही मला फेस टू फेसच पाहिजे, मी मुलाला घेऊन येतोय, अपॉइंटमेंट वगैरे ठरली. आणि बसमधून येत असताना त्यांनी माझा याच्यावरती व्हिडिओ बघितला, माझी जी टी व्हीवर मुलाखत झालेली होती झी 24 तासला ती त्यांनी बघितली बसमध्ये येता येता. आणि त्यांनी घरी आल्यानंतर मला सांगितलं की सर मी मुलाचं करायला म्हणून आलो होतो पण बट आय थिंक की त्याचं नंतर करू, माझंच पहिल्यांदा करूया. म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग बाय दॅट टाईम त्याचं जेव्हा फिंगरप्रिंट्स कॅप्चर करत केले जात होत्या त्यावेळेला तो मला असं म्हणाला की सर माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मला काहीच प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हटलं म्हणजे काय? तर म्हणाला ज्या सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही व्याख्या असतात ना सेटलमेंटच्या म्हणा किंवा अशा, तर त्या माझ्या सगळ्या फुलफिल आहेत. म्हणजे चांगला जॉब, तर म्हणाला मी आय टी इंजिनियर आहे, मला एवढं एवढं पॅकेज आहे, खूप चांगला हँडसम त्याला पॅकेज होतं सॉफ्टवेअर मला मी आहे म्हणाला. म्हणजे एक बाजू ती नक्की झाली. दुसरं म्हणाला की स्वतःचं घर बीर म्हणाल तर माझं स्वतःचं अमुक ठिकाणी फ्लॅट आहे इतक्या स्क्वेअर फूटचा आहे. तिसरं इन केस ऑफ रिलेशनशिप, मग त्यांनी मला बायकोचा फोटो वगैरे दाखवला आणि म्हणाला बघा माझी बायको इतकी सुंदर आहे आणि वी हॅव वंडरफुल रोमॅन्टिक रिलेशनशिप. आता त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे मुलगा, तर म्हणे मुलगा आमचा सोन्यासारखा मुलगा आहे, म्हणजे त्याला एवढ्या काय काही गोष्टी करता येतात तर ते आम्हाला झेपत नाही आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शना करता येणार होतो किंवा त्याच्या एनर्जी जाणून घेऊया आणि बाबा आपलं कुठे कमी पडायला नको पेरेंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी. पण एंड ऑफ द डे एवढं सगळं असून मी ज्यावेळेला झोपायला जातो ना रात्री त्यावेळेला मला असं वाटतं की माझा जन्म काहीतरी वेगळं करण्यासाठी झालाय आणि मी काहीतरी तिसरंच करायला लागलोय हे मला सारखं जाणवतंय आणि ते मला खात राहते. सो आय वॉज थिंकिंग की जॉब बदलावा का, तर ह्या संदर्भात पण तुम्ही काय सांगू शकाल का मला? तर त्याचं अनालिसिस जेव्हा केलं तर त्याच्या वेळेला असं होतं की सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्यासाठी त्याच्याकडे एनर्जी होतीच म्हणून तर तो झाला, ओके. पण त्याच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी होती ती बोलण्याची होती आणि बिकॉज ही वॉज सॉफ्टवेअर इंजिनियर त्याचं कामच असं होतं की बोलायचं काही नाही. मग काय व्हायला लागलं, किती एनर्जी साहजिकच चिडचिड करण्याकडे, मुलावरती उगाच चिडायचं, बायकोवरती, कुठेतरी ती वापरली जाणार आहे ना, एनर्जी दिली आहे तुम्हाला ती वापरायसाठीच दिलेली आहे. मग इफ नॉट इन राईट वे ती चुकीच्या पद्धतीने वापरली जाणार. तो म्हणाला एवढं सगळं चांगलं असतं उगीच माझी चिडचिड व्हायला लागली, असं व्हायला लागलं, तसं व्हायला लागलं. मग त्याला मी सांगितलं की तुझी ही एनर्जी त्याच्यापेक्षा जास्त आहे, आता तू एक काम कर म्हटलं की तुला जर का पैसे कमवणं याच्यासाठी आता काय करायचं नाही आहे, तुला सॅटिस्फॅक्टरी इन्कम आहे तुझा? तो म्हणाला हो. तर एक काम कर म्हटलं, तुला सॅटर्डे संडे सुट्टी असते की नाही आय टी मधला आहेस? म्हणजे तो म्हणाला हो. म्हणजे सॅटर्डे संडेला फक्त एक काम कर, तू जिथे राहतोस ना ज्या एरियामध्ये त्या एरियातली 5-10 पोरं गोळा कर आणि त्यांच्याशी बोल, ओके. त्यांना काहीतरी शिकव, त्यांना सिनेमाची स्टोरी सांग, त्यांना गाणं म्हणून दाखव, ओके. बोल तू त्यांच्याशी, काहीतरी प्रॉडक्टिव्ह बोल. आणि तुम्हाला मी गंमत सांगतो की त्यांनी ते सुरू केलं करायला, तिसऱ्या का चौथ्या रविवारी त्याचा मला फोन आला आणि ही कुड नॉट स्पीक, ही वॉज क्राईम. तो म्हणाला सच अ सिम्पल थिंग सर, तुम्ही सांगितली आहे की मला हे कधी जाणवलंच नव्हतं की हे असं पण असू शकतं काहीतरी.
आणि मी जर का म्हणाला वेळेसारखं तुम्ही भेटला नसता आणि जॉब जर बदलला असता तर व्हॉट आय एम रिअलायझिंग नाव इज जॉब जरी बदलला असता तरी जॉबचं नेचर तेच राहिलं असतं माझं, म्हणजे माझी ही ऊर्जा जी तुम्ही म्हणताय ही वापरली गेलीच नसती. त्याच्यामुळे ते सुरू केलं त्यांनी. आणि त्याच्या पुढची गंमत सांगतो की त्याच्यानंतर साधारणपणे 6 महिन्यानंतर त्याचा मला फोन आला आणि त्यावर सुद्धा सेम कंडिशन, ही वॉज क्राईंग आउट ऑफ जॉय. तो म्हणाला सर मी एवढ्यासाठी फोन केला आज की तुम्ही मला काउन्सिलिंगमध्ये हे सांगितलं होतं की आत्ता तू तुझं कमी पोटेन्शियल असलेल्या एरियामध्ये जरी जॉब करत असलास, जरी सक्सेसफुल असलास, तरी जिकडे एनर्जी जास्त आहे तिकडे फोकस करशील त्यावेळेला तिकडे तरक्की होईल. ओके आणि तो म्हणाला मी आज त्याच्यासाठी फोन केलाय सर, मला आज प्रमोशन मिळालंय हे प्री शेड्युल्ड आहे, नव्हतं ते कुठे याच्यामध्ये, ओके टाइम टेबलमध्ये नव्हतं. असं एनर्जी काम करते. सी हे कुणी केलं आता हे निसर्गाने केलं, त्याला निसर्गाने दिल्यात ऊर्जा, लक्षात घ्या. असं प्रत्येकाला आपल्याला दिलेलं असतं, आपल्याला माहिती नसतं. प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला माहिती नाही आहे. मग हे जेव्हा तुम्हाला कळत जातं ना की कशा एनर्जीज आहेत, काय कुठली एनर्जी किती वापरायची आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही करायला लागता, तर ज्या काही अशा सुप्तावस्थेतल्या गोष्टी असतात ना सगळ्या, अर्धवट राहून गेलेल्या म्हणा किंवा आपल्याला जी अपेक्षा होती त्या लेवलला गेलोच नाही, ती सगळं आपोआप होतं, हे आपोआप होतं ह्याच्यावरती आपला विश्वास असत नाही, हा प्रॉब्लेम आहे. बिकॉज एव्हरीवेअर वी यूज आवर लॉजिक. आणि मी तुम्हाला हे सांगतो की लॉजिक हे सगळीकडे काम करत नाही, लॉजिक सगळीकडे कामाला येत नाही. असं कसं होईल, तसं कसं होईल हा विचार चालत नाही. अरे झालंय इतक्या लोकांच्या आयुष्यामध्ये, ते बघ आणि ते फॉलो कर. व्हॉट दे आर डुईंग फॉलो इट, सिम्पल गोष्ट आहे. कुठलाही लीडर तुम्हाला हेच सांगेल, ओके, की एकाला जमलंय ना मग दुसऱ्याला जमलंच पाहिजे, मला जमलं तुम्हाला काय नाही जमणार आहे, सिम्पल गोष्ट आहे. पण इथे अडकतो आपण खूपदा, असं कसं होईल, तसं कसं होईल, ते कसं वगैरे ते त्याच्यावर सोपवून द्यायचं निसर्गावरती, तो बघेल ना आपल्याला काय करायचं आहे. आपण रिक्वायर्ड ऍक्टिव्हिटीज करायच्या की संपला विषय, म्हणून हे मुद्दाम शेअर केलं की बरोबर हे चपकल होतं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगितलं.